गुड इवनिंग सर्वांना। आज 26 नोव्हेंबर 2023 आणि मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, ठाणे वेस्ट मुंबई रिजन। आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिनाच्या निमित्ताने आपण आज हे महत्त्वाचं सेशन ठेवलेलं आहे। आज आणि उद्या दोन सेशन्स आपले असतील। थोडंसं कनेक्टिव्हिटीचा इश्यू असू शकतो, जस्ट ट्राय टू मॅनेज। सो लाईक आय क्वालिफाईड इन 2004-05 दॅट सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस, आता त्याला सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणतात, असिस्टंट कमांडंट एक्झामिनेशन। ओके, मी माझा व्हिडिओ थोडासा बंद केलेला आहे कारण नेटचा इश्यू असल्यामुळे। सो मेनी ऑफ द स्टुडंट, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस, ऑनलाईन वरती आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, या, ओके, हा, अँड आय थिंक देर शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम ऑफ मराठी। मराठीचा कोणाला प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही सर। ओके, ठीक आहे। सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट सी एक्झामिनेशन। सो स्पेसिफिकली अवर एम्फासिस वुड बी ऑन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन। At the same time, comparatively, I will make you understand MPSC State Services Examination, okay? Maharashtra Lok Seva Ayogacha, ja Rajya Seva Pariksha astat, kiwa Group B cha ja pariksha astat. Group B madhe kay? Tar Rajya Seva madhe kay? Tar sadharanta 34 services ahet, Deputy Collector, DSP vagere tya positions. Ani Group A madhe, Rajya Seva madhe, ani Group B madhe, non-gazetted madhe, Police Sub-Inspector, Cell Tax Inspector, Mantralaya, असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स वगैरे पोझिशन्स आहेत। आणि ग्रुप सी म्हणजे क्लरिकल लेवल। ओके, सो इन टुडेज सेशन आवर मेन एम्फॅसिस इज ऑन दोज सर्व्हिसेस। ओके, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, युपीएससीच्या थोडक्यात इतर एक्झामिनेशन्स अँड अदर एक्झामिनेशन्स ऑफ एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस अँड ग्रुप बी एक्झामिनेशन्स, ठीक आहे। सो आता मला एक सांगा, म्हणजे ज्या उद्देशाने आपण आजचं हे सेशन घेतोय, आता ऑनलाईनमध्ये 13 स्टुडंट्स दिसत आहेत मला, आणखी वाढतील कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या सेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून। ओके, कदाचित त्यांना IAS IPS नसेल बनायचं, म्हणून ते कदाचित उद्या येतील बँकिंग स्टाफ सिलेक्शन इंटेलिजन्स ब्युरोच्या सेमिनारला, उद्या कदाचित जॉईन होतील, असे बरेचसे विद्यार्थी असतात। ओके, जसं मी नेहमी म्हणत असतो की I want to see people at the topmost level. Because if you reach at the topmost level, suppose if you qualify UPSC Civil Services and if you become IAS IPS officer, okay, at the age of 22, then you will reach at the highest position of the administration. म्हणजे तुम्ही जर IAS IPS जर झालात 22व्या वर्षी वगैरे, जसं आता माझा विद्यार्थी आहे डॉक्टर प्रवीण मुंडे, तुम्ही जर आता इथे जे मुंबईचे विद्यार्थी असतील त्यांना CST स्टेशन माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, राईट? सो इफ यू गेट डाऊन ऍट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, तिथे उतरल्या तुम्ही बाहेर आलात तर तिथे CST बस स्टँड आहे त्याच्या बाहेर, आणि त्याच्या बाजूला DCP ऑफिस आहे, DCP Zone 1। ओके, तुमच्याकडे जे क्लासमध्ये आता जे स्टुडंट्स आले त्यांच्याकडे पॅम्पलेट्स आहेत, ठीक आहे, मी आता ऑनलाईन वरती काही शो करणार नाही। तर तिथे तुम्ही उतरलात तर तिथला जो DCP आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर प्रवीण मुंडे, तो माझा UPSC मधून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय झालेला IPS अधिकारी आहे, जो आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये संबोधी करिअर अकॅडमी मध्ये 2008-09 च्या बॅचला काळा चौकी म्हणून मुंबई मधलं एक
ठिकाण आहे ज्याला कॉटन ग्रीन म्हणतात, त्या ठिकाणी तो माझ्या कोचिंगला होता. एमबीबीएसच्या फायनल इयरच्या एंट्रन्स म्हणजे इंटर्नशिप असलेला असताना त्यांनी माझ्याकडे कोचिंग केलं आणि 10-11 बॅचमध्ये त्याचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं. आता जे स्टुडंट्स एमबीबीएस करतात त्या स्टुडंटला साधारणतः 24 वर्ष लागतात. ओके, कशासाठी? इन त्यांचं मेडिकल एमबीबीएस कम्प्लीट करण्यासाठी 24-25 पर्यंत ते लोक कम्प्लीट करतात. जे इंजिनियर्स होतात ते साधारणतः 22व्या वर्षी कम्प्लीट करतात. ज्यांचं 3 इयर्सचा डिग्री कोर्स असतात त्या साधारणतः 21व्या वर्षी त्यांचा 3 इयर्सचा डिग्री कोर्स करतात. आता कसं ना की त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलं विदिन 25 म्हणजे 25च्या आसपास त्याचं क्वालिफाय झालं यूपीएससी. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याला त्रिपुरा कॅडर मिळालं, सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याला महाराष्ट्र कॅडर मिळालं. आयएएस आणि आयपीएसला कॅडर मिळत असतं आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस वाल्यांना कॅडर मिळतं. तो महाराष्ट्रामध्ये आता 2012 पासून कार्यरत आहे. एवढ्या वर्षामध्ये तो अकोल्याला पोस्टिंग होती असिस्टंट एसपी, त्याच्यानंतर पुण्याला डीसीपी म्हणून 2 टर्म्स घेतल्या त्यांनी, रत्नागिरीला एसपी होता, जळगावला एसपी होता. इथे ज्यावेळेस तो आला तर त्यावेळेस मुंबईमध्ये मागच्या वर्षी त्याची पोस्टिंग होती डीसीपी झोन 4, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस झोन 4, आणि आता डीसीपी झोन 1. अगदी कमी वयामध्ये आयपीएस झाल्यामुळे त्याला इतक्या चांगल्या चांगल्या पोझिशन्स मिळाल्या. हे जर त्याने एमपीएससीची परीक्षा क्वालिफाय करून तो जर डीवायएसपी असता तर डीवायएसपीचा आयपीएस रेकॉग्निशन मिळायला त्याला 15-16 वर्ष लागले असते. माझा रिसेंटली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला, 1-2-3 महिने झाले असतील कदाचित, आणि त्यावेळेस तिथले जे एसपी होते ते महाराष्ट्र पोलीस सेवेमधून प्रमोट झालेले एसपी होते, म्हणजे आयपीएस झालेले. त्यांचं सिलेक्शन झालं होतं 1997च्या बॅचला एमपीएससी थ्रू. आणि ज्यावेळेस या प्रवीणचं सिलेक्शन यूपीएससी थ्रू आयपीएस मध्ये झालं त्याच बॅचला त्यांना मपोसेचं त्यांचं भापोसे झालं, म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवेचं त्यांना 2011-12 प्रमोशन मिळालं भारतीय पोलीस सेवेमध्ये. ते पण लवकर मिळालं म्हणतो मी, काही काही लोकांना 18-18 वर्ष आयपीएसचं प्रमोशन मिळत नाही. आणि ते आता रत्नागिरीचे एसपी आहेत. प्रवीण मुंडे हा त्यांच्या 4 वर्षाआधी रत्नागिरीचा एसपी होता. लक्षात येते तुमच्या मी काय म्हणतोय की आपण कुठल्या पदावरती जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आम्ही या यूपीएससी सारख्या एक्झामिनेशन्समध्ये आम्ही मेन्स दिल्या, आम्ही स्वतः मेन्स दिल्या, आम्ही स्वतः ऑल इंडिया टॉपर राहिलेलो आहे हिस्ट्री ऑप्शनमध्ये. ओके, इंटरव्ह्यूज सगळ्या अनुभव आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सारखी महत्वाची एक्झामिनेशन वगैरे क्वालिफाय केली, इतरही एक्झाम्स क्वालिफाय केल्या. आणि त्याच्यामुळे आमची जी मेंटॅलिटी असते, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी 17 वर्षापासून काम करतोय, मला फार कधी कधी असं वाटतं की यार लाईक वी आर टेलिंग पीपल, टेलिंग स्टुडंट्स टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटी टू बिकम द किंग ऑर द क्वीन, बट दे आर व्हेरी मच सॅटिस्फाईड विथ द सर्वंट कॅटेगरी. ओके, दे आर सॅटिस्फाईड ॲट सर्वंट कॅटेगरी, म्हणजे त्यांना आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला राजा बनवू, महाराणी बनवू, महाराजा बनवू, पण त्यांचं मेंटॅलिटी काय असते की नाही बाबा छोटं मोठं काहीतरी मिळालं तरी आम्ही समाधानी आहोत. डिपेंड्स ऑन यू. ओके, डिपेंड्स ऑन यू. तुम्ही जे स्टुडंट्स those students who are at undergraduate level, if you think and if you try to become IAS IPS officer as early as possible by the age of 22 or 23, remember you will reach at the highest position of the bureaucracy. Manje tumhi 22-va varshi 23-va varshi IAS IPS hona manje retirement cha 2-3 varsha adhi तुम्ही तुमच्या राज्यातली जी सगळ्यात उच्च पोझिशन असते, फॉर एक्झाम्पल तुम्ही 22-व्या 23-व्या वर्षी आता ही काय नाव तुझं, अवंतिका माझ्याकडे आली 4 दिवसापूर्वी, भेट घेतली तिने आणि मग अवंतिकेला मी सांगितलं, म्हटलं अवंतिका आपल्याला चान्स आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय एस ऑफिसर बनण्याचा, तू रेडी आहेस का डेडिकेटेड एफर्ट द्यायला, बिकॉज शी जस्ट क्वालिफाईड हर ग्रॅज्युएशन, तिने आत्ताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. For your information, there are so many students at Sambhuji Career Academy who started their preparation immediately after 12th standard.
कारण हे असे जे सेमिनार्स होतात ना सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या मुंबई ठाणे अनेक रिजनमध्ये माझे जे सेमिनार्स होतात, तर अगदी 8वी 9वी 10वी पासूनचे विद्यार्थी पण असतात. काही लोकांना ते डोक्यात जातं झपकन की बोरकर सरांनी काहीतरी सांगितलेलं आहे आणि फार महत्वाचं आहे, त्यांच्या पॅरेंट्सला पण पटतं, आणि मग ते बिना कामाचं ते इंजिनिअरिंग मेडिकलचा खेळ करत बसत नाही, ते त्या नीट आणि जेईच्या याच्यामध्ये आपल्या आयुष्यातले 2-3 वर्ष घालवत नाहीत, आणि त्यांना कळतं की अल्टिमेटली माझे बॅचमेट जर मोठे डॉक्टर झाले इंजिनियर झाले आणि मी जर झालो तर यास मीच बनणार आहे, आर्ट्स करून किंवा छोटं मोठं सायन्स करून. मग ते पटकन निर्णय घेतात. तर माझ्याकडे असे असे स्टुडंट्स आहे की दे स्कोअर्ड 92% इन द सीबीएसई बोर्ड 12th एक्झामिनेशन, बट डेलिबरेटली दे चोझन आर्ट्स ॲज अ स्ट्रीम अँड दे स्टार्टेड देअर प्रिपरेशन इमिजिएटली आफ्टर 12th. आमच्याकडे आहेत, माझ्या काही विद्यार्थिनी अशा आहेत, मुली खूप मोठ्या प्रमाणात असतात माझ्याकडे बऱ्यापैकी, कमी ग्रुप असतो पण चांगल्या संख्येने असतात, आणि त्या मुलींनी किंवा काही मुलं पण आहेत त्या मुलांनी 12वीनंतर इमिडिएटली स्टार्ट केलं प्रिपरेशन. आज तुम्ही इमॅजिन करणार नाही, वयाच्या 20व्या वर्षीच त्यांची ऑलमोस्ट 100% प्रिपरेशन यूपीएससी लेवलची झालेली आहे, आणि 21व्या वर्षी परीक्षा देऊन 22व्या वर्षी किंवा फार झालं तर पहिल्या अटेम्प्ट किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 22व्या वर्षापर्यंत 23व्या वर्षापर्यंत ही मुलं IAS IPS फॉरेन सर्व्हिसेसमध्ये निघून जातील, आणि जी मुलं 22 ते 23 किंवा 24च्या दरम्यान IAS IPS होतात ते सर्वोच्च पदावरून रिटायर्ड होतात, ते चीफ सेक्रेटरी होतात, ते पोलीस महासंचालक होतात, किंवा ते ज्या काही त्या त्या सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे आता जसं फॉरेन सर्व्हिसेस आहे, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जे सगळ्यात टॉपमोस्ट पद असेल, माझे काही बॅचमेट्स फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहे, माझे काही ज्युनियर्स किंवा मी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सला शिकवायचो, इथे मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट आहे, ओके, अनेक वर्ष तिथे शिकवलं, अनेक विद्यार्थ्यांनी गायडन्स घेतलं, हे ऑप्शनलचं माझ्याकडून गायडन्स घ्यायचे कारण मी ऑल इंडिया टॉपर राहिलेलो होतो, आमच्या जुन्या सिलेबसमध्ये 354 मार्क्स होते मला 600 पैकी, आता 300 पण मिळवणं डिफिकल्ट आहे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये, कुठलाही ऑप्शन घ्या, पण मी गॅरंटी देतो की बाबा मी तुम्हाला 300 क्रॉस करू शकतो, ओके, कारण ते आम्ही दिलंय, म्हणजे आय एम नॉट अ स्टुडंट हु इज हॅव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ हिस्ट्री, आय एम अ बेसिकली इंजिनिअरिंग स्टुडंट, ओके, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड स्टुडंट, देन आय डीड माय जर्नालिझम, देन आय डीड माय मास्टर्स इन हिस्ट्री ऑल्सो, आय क्वालिफाईड नेट ऑल्सो, बट दॅट इज अ प्रॉडक्ट ऑफ यूपीएससी प्रिपरेशन, ओके, सो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असतानाही हिस्ट्रीमध्ये टॉप करणं ही वेगळी गोष्ट आहे, ओके, सो आम्ही स्टुडंट्सला सांगतो की तुम्ही अशा अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हा लोकांना हायएस्ट पोझिशन 22, 23, 24, 25व्या वर्षी मिळू शकते. आणि ही गोष्ट कोणाला पॉसिबल होतं, म्हणजे मी बोललो आणि तुम्हाला लगेच मिळालं असं नाहीये. फॉर दॅट यू नीड टू बी अ व्हेरी डेस्परेट पर्सनॅलिटी, यू नीड टू बी अ व्हेरी डेडिकेटेड पर्सनॅलिटी, यू शुड हॅव दॅट अग्रेशन टुवर्ड्स प्रिपरेशन, तुमच्यामध्ये आक्रमकता असली पाहिजे, अभ्यासाबद्दलची आक्रमकता, स्मार्ट स्ट्रॅटेजी असली पाहिजे डोक्यामध्ये, एक प्रोफेशनल अप्रोच असला पाहिजे, बरोबर ना, जसं एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस टाकायचा असेल कुठे तर बिझनेस करताना तो मार्केटचा सर्वे करतो आधी, काय डिमांड आहे, कसा सप्लाय करावं लागेल, लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, मी काय दिलं पाहिजे, लोक काय दिलं देतात, वेगळं काय दिल्याने लोक माझ्याकडे आकृष्ट होतील, करतात ना बरेचसे लोक जे ज्यांच्या ब्लड मध्ये आणि व्हेन्स मध्ये धंदाच धंदा आहे ते लोक बरोबर ते हे करतात. मग आपल्याला ते शिकवावं लागेल, आपल्याला बघावं लागेल की इफ आय एम प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन सो वाय शुड आय प्रिपेअर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, वाय व्हॉट शुड बी माय स्ट्रॅटेजी फॉर द प्रिपरेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. काही स्टुडंट असे येतात आमच्या इकडे की त्यांना कितीही सांगितलं डोक्यात की यार तू 20 वर्षाचा आहे, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, आणि IAS IPS होण्यासाठी काही 2 डोके पाहिजे नाहीत किंवा 2 ब्रेनची गरज नसते, एकच ब्रेन पाहिजे, त्याला थोडस असं म्हणजे आपला स्वतः आपल्यावरती विश्वास असे तुमच्या डोक्यात मेंदू आहे, ओके, आणि त्या मेंदूचा उपयोग सर्वजण समान पद्धतीने करू शकतात, पण त्याला आपण आपल्या डोक्यात हे येतच नाही की आपल्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि सगळ्यांना समान बुद्धी असते, कोणीच खूप हुशार आणि कोणीच खूप मठ्ठ नसतो, हे आपण निसर्गाने तसा भेदभाव केलेला नसतो, तो ॲबनॉर्मल केसेस तयार होतात तो भाग वेगळा आहे ना, बट जे साऊंड
जे साउंड जन्माला येतात, जे जे नैसर्गिक रूपाने व्यवस्थित कानना डोळे घेऊन येतात, त्या लोकांनी जर थोडेसे प्रयत्न केले, थोडीशी मेहनत घेतली, तर जगातल्या कुठल्याही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होऊ शकतात. सो युपीएससी इज नॉट अ डिफिकल्ट ऑर द इम्पॉसिबल एग्जामिनेशन. एनी स्टुडंट बिलॉन्ग टू एनी बॅकग्राऊंड, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्हेटरनरी, मेडिसिन, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी वगैरह वगैरह, कुठलाही विद्यार्थी या हायएस्ट लेवलच्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करू शकतो. आता ज्या विद्यार्थ्यांकडे एज आहे, त्यांनी नेमका डिसिजन युपीएससीचा घ्यायचा की एमपीएससीचा घ्यायचा की बँक स्टाफ सिलेक्शन वगैरे एक्झामचा घ्यायचा, तो त्यांचा प्रश्न आहे. आजच्या सेशनमध्ये आणि उद्याच्या सेशनमध्ये मी दोन्ही म्हणजे सगळ्याच एक्झाम्स बद्दल सांगणार आहे. म्हणजे आज तुमचं एम असेल आयएएस किंवा एमपीएससी, तर ते पण आपण आता डिस्कस करू पटापट. तुमचं तुम्हाला वाटतं की बाबा लेटस अंडरस्टँड व्हॉट आर द डायमेन्शन्स अँड व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामिनेशन फॉर ग्रुप बी अँड द ग्रुप सी लेवल, तर ते पण तुम्ही समजून घ्या. उद्या आपण इंटेलिजन्स ब्युरो आहे, आयबीपीएस आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सी झाल्या जवळपास 8,500 ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी. ओके, क्लरिकलच्या आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म भरतील. प्रत्येक फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्याला असं वाटेल की मी झालोच बाबा, माझं सिलेक्शन झालंच. एक महिना अभ्यास करतील, एक दिवस अभ्यास करतील, आणि अनेक लोक त्या वेगळ्या मेंटॅलिटीमध्ये असतात की फॉर्म भरून आपण पास होऊ शकतो, असं कधीच होत नाही. 5 न 10 वर्ष जरी फॉर्म भरले तरी पास होत नाही जर तुमचा अभ्यास नसेल तर. इंटेलिजन्स ब्युरोच्या आता एक्झाम्स येतील. ओके, आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स येतील. आता 2024 कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे, एमपीएससीचं, युपीएससीचे एक्झामचं, स्टाफ सिलेक्शन्सचं, इंटेलिजन्स ब्युरो आणि SBI यांचं कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे 2024. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एकमेव एक्झामिनेशन असते की ज्यांना आयएएस बनायचं असेल, तर ते जर आता समजा 11वी 12वी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला असतील, सो दे कॅन स्टार्ट देअर प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन विथ द हेल्प ऑफ स्टाफ सिलेक्शन कमिशन, म्हणजे जस्ट फॉर द सेक ऑफ एक्सपिरियन्स. तर कारण 10वीच्या बेसिसवरती एक चतुर्थ श्रेणीची MTS ची एक्झाम असते, 12वीच्या बेसिसवरती क्लास 3 ची CHSL ची एक्झाम असते, आणि CGL कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल. ओके ओके, जॉईन होण्यात प्रॉब्लेम येत आहे. मी तर आहे ऑनलाईन, मला ऍडमिट, मला जाधव, मला तसं हे येत नाहीये. जर आलं असतं तर मी ऍडमिट केलं असतं, काही प्रॉब्लेम नाहीये. तिथं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असू शकतो, नेटवर्कचा इश्यू असू शकतो. त्यांना फॉर्म नाही भरला वाटतं मला वाटतं. तिला ती लिंक पाठवून दे, तिला ती लिंक पाठवून दे आणि जॉईन व्हायला लाव. जे लिंक मी पाठवलेली आहे ना तुम्हा लोका, नाही आज जी मी तुला लिंक, तू ज्या लिंक वरून जॉईन झालायस ना, ती लिंक तिला पाठव. ओके सर. ठीक आहे. हा, झूमची झूम ऍप डाऊनलोड करायला लाव, तिथे दाखव. एनिवे, सो आपण, हा ती पाठवून दे, त्या लिंक वरती जॉईन व्हायला लाव. ठीक आहे. ठीक आहे. ओके, सो बेसिकली दरवर्षी एक, मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की एव्हरी इयर, ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉबच्या साठी प्रत्येक वर्षाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव कमिशन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, जे दरवर्षी हजारोच्या संख्येने रिक्रुटमेंट करत असतं. दुर्दैवाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलची जाणीव नसतो. आपण बरेचदा असं म्हणतो ना की यार वो गव्हर्नमेंट में रेल्वेज में कोण आहे, तो यूपी वाले, बिहार वाले, साऊथ वाले. इधर में कोण आहे, सेंट्रल पोलीस फोर्सेस में यूपी वाले, बिहार वाले, साऊथ वाले, असं म्हणतो ना आपण. ते का आहेत? कारण त्यांच्या, म्हणजे 2004-05 आपलं, मी ज्यावेळेस मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिली, त्याच्या तेव्हापासून मी माझं काम सुरू केलं अवेअरनेस जनरेट करण्याचं. ओके, आज मला 18 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, म्हणजे मी 2004 पासून गायडन्स करतोय. ओके, आणि आमचं ध्येय UPSCच होतं. पण माझ्यासोबत जे लोक तयारी करायला होते, आता त्यावेळेस महाराष्ट्रात गायडन्स नव्हतं म्हणून मला दिल्लीला जावं लागलं 2002-03 वगैरे. तर सगळे UP, UP-BR चे माझे मित्र होते, सगळे साऊथ इंडियाचे होते, महाराष्ट्राचे तेव्हा कमी असायचे. आता UPSCची प्रिपरेशन करायला खूप मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे विद्यार्थी महाराष्ट्रातून पण जातात, पण काही अर्थ नाही आहे ते इकडे तिकडे जाण्यात, काही अर्थ नाही आहे, कोणी नीट गायडन्स करत नाही. आमच्या वेळेस पण तोच प्रकार होता आता पण. पण मी तुम्हाला जिद्दीबद्दल बोलतोय की दीज पीपल, दीज स्टुडंट, दे आर हॅव्हिंग ॲम्बिशन, दे आर व्हेरी मच अग्रेसिव्ह टुवर्ड्स प्रिपरेशन.
जसं आपल्या इकडे इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या मागे पॅरेंट्स मुलांना 9वी 10वीपासूनच घालतात आणि लाखो रुपये खर्च करतात, तसं कल्चर त्यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस आणि गव्हर्नमेंट जॉब्स आहे, म्हणून त्यांचं सिलेक्शन होतं. आपल्या इकडे बोंब काय असते की वी डोंट हॅव अंडरस्टँडिंग ऑफ दीज एक्झामिनेशन बाय 10th बाय 12th अँड इव्हन आफ्टर ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग कोणीतरी सांगतं मंगेश बोरकर सारखं की बाबा तुला 10वी 12वीला स्टाफ सिलेक्शन थ्रू कॉम्पिटेटिव्ह देण्याची अपॉर्च्युनिटी होती. ओके, तर सोप्यात सोपं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तुम्हाला जर छोटा मोठा जॉब पाहिजे असेल तर तो स्टाफ सिलेक्शन कमिशन देते, त्याच्याबद्दल मी उद्या बोलेन. बाकी MPSC आहे, UPSC आहे, बँकिंगमध्ये IBPS नावाचा एक बोर्ड आहे, 2012 पासून तो ऍक्टिव्ह झाला. आधी वेगवेगळ्या बँक्स त्यांच्या सेपरेट एक्झाम्स घ्यायच्या. मग सेंट्रल पोलीस फोर्सेस आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, ESIC आहे, EPFO आहे. या सगळ्यांच्या मोस्टली ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती क्लरिकल पासून तर ऑफिसर्स लेवलच्या एक्झामिनेशन होत असतात. मग हे सगळं समजायचं किंवा सर्वसाधारणपणे मी असं म्हणतो की ज्यावेळेस आपण 10वी 12वीच्या दरम्यान असतो किंवा आपलं 12वीनंतर ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला जातो त्यावेळेस कमीत कमी आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे. ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मग जॉबही केला प्रायव्हेटमध्ये आणि मग कुठेतरी लागलं की आता वयाच्या 30व्या 32व्या 34व्या 36व्या 38व्या 38व्या वर्षी आता बाबा आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचा आहे. तोपर्यंत तुमचा ऑक्सिजन गेलेला असतो, व्हेंटिलेटरवरती तुम्ही आलेला असता आणि सगळं ऑलमोस्ट संपलेलं असतं. ओके, पण उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात, म्हणून मग उम्मीद काय असते तर एज आणि अटेम्प्ट लिमिटची उम्मीद असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू क्रॅक UPSC एक्झामिनेशन तर तुम्हाला एज लिमिट माहिती पाहिजे. 32 ओपन साठी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 32 एज लिमिट आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामला. UPSC अनेक एक्झाम्स घेते हा, लक्षात घ्या, आय एम टॉकिंग अबाउट UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. मग 32 आहे ओपनला, मग +3 OBCला आहे, मग 32 + 3 म्हणजे 35 आणि SC ST ला आहे 37. मग आता समजा एखादा कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीचा आहे आणि त्याला वयाच्या 32व्या वर्षी वाटलं की IAS बनायचं तर त्याचा खेळ खल्ला झालेला असतो, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. पण त्याला जर वाटलं वयाच्या 28व्या वर्षी आणि जर त्याला माझ्यासारखा मेंटर भेटला, गुरु भेटला की जो एथिकली आणि जो प्रॉपर डायरेक्शनली सांगतो की बाबा अशा पद्धतीनेच जावं लागते, याच्या पलीकडे काही करायचीच गरज नाही, आणि जर त्यांनी ती मेहनत घेतली तर मी चॅलेंज देऊन 28व्या वर्षी आलेल्या मुळाला 32च्या आधी IAS IPS बनवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, संबोधी करिअर अकॅडमीमध्ये आहे आणि ते आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आम्ही प्रवीण मुंडेला घडवलं, आम्ही जय वाघमारेला पहिल्या अटेम्प्टमध्ये IRS बनवलं, आता तो तिथे VT ला जर गेलं तर डेप्युटी कमिशनर आहे तो कस्टम्स अँड एक्साइजला. आमचा सेकंड अटेम्प्टमध्ये इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिसमध्ये गेला, पुढे डिव्हिजनला आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट आहेत, MPSC गेलेले विद्यार्थी आहेत. आपला विद्यार्थी असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थला त्याचं सिलेक्शन झालं, महाराष्ट्रातून तिसरा. मागच्या वर्षभर त्यांनी माझं गायडन्स घेतलं. ऑलरेडी ही इज इन टीचिंग फील्ड, ही इज अ असिस्टंट प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज, रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुणे. ओके, सो कसं आहे ना की तुम्हाला तुमच्या एज लिमिट बद्दल पण माहिती पाहिजे की तुमची एज लिमिट किती. तर 32, 35 आणि 37 UPSC ला. समजा UPSC चे अटेम्प्ट सगळे गेले तर MPSC थ्रू पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी 31 ओपनला आणि 34 सगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीला. पण MPSC च्या इतर ज्या सर्व्हिसेस आहेत म्हणजे PSTI मंत्रालय असिस्टंट त्या काही सेवा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एज लिमिट असते 43. किती? 43व्या वर्षापर्यंत तुम्ही ती एक्झामिनेशन जी आहे तर ती एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता. ओके, सो बेसिकली यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज इन फ्रंट ऑफ मी. माझ्या समोरच्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहे, कोणत्या एज पर्यंत मला त्या अपॉर्च्युनिटीज अव्हेल करता येतात, हे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही तुमचं काय बनवायचं, एक
प्लान बनवायचा. आपल्याला फिरायला जायचं असते, आता दिवाळीच्या सुट्ट्यात काही लोक जाऊन आले, आता 31st येणार है की नाही, ट्रान्सफॉर्मेशन ओल्ड इयर टू न्यू इयर, प्लॅन बनतात की नाही आपले. हा 2 दिवस कुठं जायचं, कुठं फिरायला जायचं, हा मग तिथं हॉटेल्स कसे असतील, कोणतं हॉटेल बुक करायचं, कोणत्या कोणते सी म्हणजे कुठल्या कुठल्या आपल्याला काय बघायला जायचं वगैरे, आपण प्लॅन करून जातो, एकदम व्यवस्थित प्लॅन करतो. म्हणजे त्या प्लॅनवरती, 2 दिवसाच्या प्लॅनवरती 10 दिवस खर्च करतो आपण, करतो की नाही. 2 दिवसाचं फिरायला जायचं असतं, त्याच्यासाठी 10 दिवस आपण रिसर्च R&D करत असतात, है ना, की असं 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 इथे जाऊ, मग इकडे जाऊ, तिकडे जाऊ, ह्या टाइमला निघू, त्या टाइमला निघू वगैरे वगैरे. मग आता फिरायला जाण्यासाठी तुम्ही 10 दिवस प्लॅन करता, तर हे तर तुमचं सगळं आयुष्य तुमच्या करिअरशी असोसिएटेड असतं, त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅन करावं लागेल की नाही. सो यू शुड हॅव अ व्हेरी प्रेसाईज अँड व्हेरी प्रोफेशनल प्लॅन विथ रेस्पेक्ट टू द प्रिपरेशन ऑफ युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. मग तो प्लॅन इतका प्रिसाईज पाहिजे. प्रेसिजन मीन्स वॉट? हा, प्रेसिजन मीन्स वॉट? जस्ट ओके. सो प्रेसिजन मीन्स वॉट? प्रेसिजन मीन्स तुमची ऍब्सोल्यूट, ओके, तुमचं जे काही तुम्ही करताय ते अगदी ऍब्सोल्युटली करेक्ट पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये कुठलीही गडबड जी आहे ती व्हायला नको. अगदी ऍब्सोल्युटली तुम्ही त्या प्लॅनवरती काम केलेलं असलं पाहिजे. त्या प्लॅनवरती जर तुम्ही काम करत नसाल, जस्ट अ मिनिट, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. हा ओके. सो त्या प्लॅनवरती जर तुम्ही काम करत नसाल तर तो प्लॅन प्लॅन नसतो, राईट? म्हणजे पहिले काय, तर डिसाईड अबाउट युअर टार्गेट, थिंक कंपॅरेटिव्हली अबाउट द डिफरंट सर्व्हिसेस. समजा आता मला, मी आता तुम्हाला सांगेल, ऑन बोर्ड मी आता जाईल थोडासा, अँड आय विल टेल यू की व्हॉट आर द डिफरंट सर्व्हिसेस टू UPSC, व्हॉट आर द डिफरंट सर्व्हिसेस टू MPSC, MPSC ग्रुप ए, MPSC ग्रुप बी, ग्रुप सी, बरोबर. अँड देन आय विल टेल यू व्हॉट इज द पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन, प्रिलिम्सला काय आहे, मेन्सला काय आहे, ते मी तुम्हाला सांगेल, बरोबर. आता हे सगळं मी सांगेल तुम्हाला, हे मी अनेक सेमिनार्स मधून अनेक वर्षांपासून सांगत असतो, आणि एवढं सगळं सांगितल्यानंतरही काही स्टुडंट्स असे भेटतात मला, काही काही विद्यार्थी तर असे भेटतात की ते माझ्याकडे फक्त सेमिनार्सच अटेंड करतात. एक वर्ष पहिल्या वर्षी केला, दुसऱ्या वर्षी केला, तिसऱ्या वर्षी केला, त्यांचा कॉन्फिडन्सच डेव्हलप होत नाही. म्हणजे आता ते कॉन्फिडन्स डेव्हलप का होत नाही हा प्रश्न फार मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण इतकं सगळं पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे सांगितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्सच डेव्हलप होत नसेल तर मग फार मोठी, फार फार गंभीर समस्या असते ती. कारण ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे आणि ज्यांच्याकडे हे अंडरस्टँडिंग नाही आहे की मी अभ्यास जर केला तर ह्या एक्झामिनेशन सकट कुठल्याही एक्झाम्स क्वालिफाय होऊ शकतो, त्या लोकांचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. मी अक्षरशः तुम्हाला सांगेल, कारण मी आता 18 वर्ष झाले हे माझं तेच काम सुरू आहे. हा, अधिकारी घडवण्याचं, मोटिवेट करण्याचं, विद्यार्थ्यांना समजून घेण्याचं, ओके, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याचं वगैरे वगैरे. मला असं अनेकदा दिसतं की मेनी ऑफ द स्टुडंट्स, दे डोंट हॅव कॉन्फिडन्स, ओके, दे आर हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ इन्फेरियर कॉम्प्लेक्स, इन्फेरियर कॉम्प्लेक्स. काही स्टुडंट्स असे असतात की बहुत सुपेरियर कॉम्प्लेक्स मध्ये असतात. सुपेरियर म्हणजे काय, इन्फेरियर काय? तर बाबा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की आपल्यामध्ये न्यूनगंडाची भावना असणे की मी करू शकेल की नाही. म्हणजे अगदी फॉरगेट अबाउट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, दे डोंट लाईक, दे अंडर एस्टिमेट देमसेल्स, ओके, दे अंडर एस्टिमेट देअर ओन पोटेन्शियल, ओके, त्यांना स्वतःवरही शंका असते की मी आता क्लर्कचा फॉर्म भरला मग मी पास होईल की नाही. म्हणजे इथपासून सुरुवात असते. मग फॉरगेट अबाउट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. तर मित्रांनो, तुम्हा लोकांना एक सगळ्यात महत्वाचं सांगतो की तुम्ही सर्वांनी स्वतःच्या ॲबिलिटीज बद्दल शंका उपस्थित करू नये, आणि दुसऱ्यांनी जरी केली तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. कारण जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही आहे की जो डिफिकल्ट किंवा कठीणातलं कठीण काम करू शकत नाही. इथे
वरती सगळे फोटो लागलेले आहेत बरोबर. हे सगळे ह्या सगळ्या क्लासमध्ये सगळे फोटो लागलेले आहेत बरोबर. 15 ते 16 महापुरुषांचे आणि महामातांचे फोटो मी लावलेले आहेत. हे सगळेच्या सगळे लोक जिनियस होते, जिनियस, खऱ्या अर्थाने जिनियस. म्हणून त्यांना आजही आपण मानतो की नाही. ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये, ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट काम कसं करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर यांच्याकडे बघून आपल्याला ते शिकता येईल. राईट. आजचा भारतीय संविधानाचा दिवस आहे 26 नोव्हेंबर. मुद्दाम मी आजच्या दिवशी, कारण मी नेहमीच, आज तर माझं ट्रेनिंग सेशन असतं बेसिकली, मी भारतीय संविधानाचे प्रचारक बनवण्याचं पण काम करतो गेले अनेक वर्ष. कारण भारतीय संविधानावरती नुसता भाषण देणं आणि भाषण ऐकणं याच्या पलीकडे मी काम करत असतो. तर आज माझं खरं तर दिवसभर ट्रेनिंग सेशन होतं, पण मी म्हटलं की जरा जाऊ द्या. आमचं सेशन मॉर्निंगला झालं आमच्या विद्यार्थ्यांसाठी 2 तासाचं, सकाळी 8:30 ते 10:30 जे माझे स्टुडंट्स आहेत, UPSC MPSC बँकिंग NDAची तयारी करणारे, त्यांच्यासाठी 35-40 विद्यार्थी होते सकाळी सकाळी उपस्थित. तर तो कार्यक्रम आमचा झाला आणि त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. तर एक लक्षात घ्या की आजचा संविधानाचा दिवस आहे आणि संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहे बरोबर. तुम्हा लोकांना माहिती असेल की ज्या देशामध्ये सामाजिक व्यवस्था उतरंडीची होती, वरचा मजला, खालचा मजला, खालचा मजला, खालचा मजला आणि त्याच्या खालचा मजला, राईट, ज्या देशामध्ये जाती व्यवस्था होती तेव्हाही होती, आताही आहे, पण आता स्वरूप थोडस बदललेलं आहे. शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती अशा मोस्ट ऑफ द मोस्ट बॅकवर्ड कम्युनिटीज, अनटचेबल कम्युनिटीज मधून येऊन, किंवा महात्मा फुल्यांचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे, सावित्रीबाई फुल्यांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे बरोबर. या सगळ्या लोकांनी ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये काम केलंय बरं. ते ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये काम त्यांनी स्वतःच्या सेल्फ एनरिचमेंट साठी केलं का, स्वतःचा फक्त स्वार्थ साधण्यासाठी केलं का, स्वतः मोठं होण्यासाठी केलं का? नाही केलं ना. त्यांचं जे काम होतं ते, माझा आवाज येत नाहीये. हॅलो, मी यार पोवाडे म्हणणार माणूस आहे, काय मी गाणे म्हणत असतो. हा, आता त्या पोरीला येत नाहीये ते कोण. हा, अरे मी पोवाडा म्हणणारा माणूस आहे यार, मी स्टेजवरचा माणूस आहे, कलावंत आहे मी. हा, फक्त माझी कला मलाच माहिती आहे. ओके, नाही नाही, आवाज मी फार मोठ्याने बोलत असतो, म्हणजे आता डबल हॉल राहिला असता तर इथे तिकडे आवाज गेला असता माझा, माईकची गरज नसते आपल्याला. एनिवे, तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या लोकांनी जे काम केलं, म्हणजे आज आपण संविधान दिन साजरा करतो, आपण 26 जानेवारी साजरी करतो, गणराज्य दिन वगैरे, आपण देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर या देशातील लाखो कोट्यावधी लोक यांचं कल्याण होत आहे ना, भारतीय महिला या पुढे जात आहे, भारतातील विविध जाती जमातीचे लोक, अल्पसंख्याक असतील, सोकॉल्ड फॉरवर्ड असतील, बॅकवर्ड असतील, सगळेच्या सगळे पुढे जात आहे. ओके, त्यांना या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून त्यांचं डेव्हलपमेंट होत आहे. हे डेव्हलपमेंट करणारी ही लोक होती, याच्या पाठीमागे ही लोक होती. तुमचा काय एजेंडा आहे तुमच्या लाईफचा? स्वतः पुरता एक कुठलं तरी पद मिळवणे. काही लोकांचा एजेंडा संकुचित असतो की पटकन 22व्या 23व्या वर्षी एखादी क्लर्कची जॉब मिळाली की 24व्या वर्षी लग्न करायचं आणि 25-26व्या वर्षी एखादं लेकरू झालं की झाला एस्टॅब्लिश. आई वडिलांनाही वाटते की बाबा मुलगा मुलीचा संसार सुरू झाला, ते एकदम खुश होऊन जातात. आधी म्हणायचे ना की 13 सब कुछ अच्छा हो जाए तो हम 4 धाम की यात्रा के लिए जाएंगे, म्हणायचे की नाही लोक. मूवीज मध्ये डायलॉग असतात हिंदी, हा तुझं काहीतरी चांगलं झालं की मी बाबा मोकळी. तर तुम्हा लोकांचं एम काय असतं की कुठली तरी नोकरी मिळवणे. ओके, काही लोकांचं एम थोडंसं मोठं असतं की कुठल्या तरी मोठ्या पदावरती जाणे. पण मला सांगा, आज देशामध्ये हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थी अधिकारी होतात, दरवर्षी होतात, UPSC क्वालिफाय होतात, MPSC क्वालिफाय होतात, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग. हे लोक स्वतःच्या प्रगतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये किती हातभार लावतात, किंवा किती लोकांचं हे विजन असतं की माझं ज्ञान, माझी पोस्ट, माझं पद याचा फायदा या देशातील कोट्यावधी किंवा
त्यांच्या त्यांच्या पेरिफेरी मधल्या लोकांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी झाले पाहिजे हे फार कमी लोकांचं ध्येय असतं. संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आमची भूमिकाच अशी आहे आणि त्या भूमिकेतूनच मी सगळं माझं सगळं मोठ्या पदावरती अगदी जात असताना मी सगळं सोडून हे काम करतोय. तर माझी स्वतःची भूमिका अशी असते की तुम्ही लोक सुद्धा एकदम क्षुल्लक ध्येय ठेवून काम करू नका. तुमचं ध्येय पहिले असलं पाहिजे की मला पदावरती जायचं आहे आणि पदावरती गेल्यानंतर मला माझ्या ज्युरिस्डिक्शन मधल्या लोकांच्या कल्याणासाठी माझ्या अधिकारांचा वापर करायचा. काही लोक नुसता नोकरी करतात, आपल्याला नोकरी करायची नाही, म्हणजे नोकरी तर करायचीच आहे परंतु नुसता नोकरी करण्याचा उद्देश नसावा. मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय, ह्या ही भूमिका स्पष्ट ज्या विद्यार्थ्यांची आहे ना त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट निघायला वेळ लागत नाही, कारण ती तुमची लढाई असते स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि इतरांचं अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी. ज्यांची भूमिका ही आहे ते लोक मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर लवकरात लवकर अशाच परीक्षांमधून उत्तीर्ण होतात. तुम्ही विचारा, महाराष्ट्रातून देशातून अनेक विद्यार्थी क्वालिफाय होतात. काही काही विद्यार्थ्यांचे आपण इंटरव्ह्यूज बघतो. तुम्ही विचारा, गरीब परिवारातून असतात, स्लम्समधून असतात, ग्रामीण भागातून असतात, मराठी मिडियमचे असतात, वर्नॅक्युलर मिडियमचे असतात, धड इंग्लिश पण बोलता येत नाही. ओके, कुणाचे तरी वडील रिक्षा पुलर असतात, कुणाचे वडील कामगार असतात, कुणाचे वडील शेतमजूर असतात, कुणाचे वडील शेतकरी असतात. मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या सर्व्हिसेसमध्ये जातात. त्यांना विचारा की तुमचं मोटिवेशन काय होतं, तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही या पद्धतीने मोटिवेटेड होतो आणि आमची कंडिशन ऍडव्हर्स होती, ती ऍडव्हर्स कंडिशनच आम्हाला मोटिवेशन द्यायची आणि आम्हाला जबाबदारीची जाणीव करून द्यायची. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणं म्हणजे नुसता हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, रिझनिंग, मॅथ्स याची घोकंपट्टी करणं नव्हे, त्याच्यासाठी तुमची वैचारिक भूमिका सुद्धा स्पष्ट असली पाहिजे. आणि जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल, जर तुमची भूमिका स्पष्ट असेल, लवकरात लवकर तुम्ही क्वालिफाय होणार. ओके, म्हणजे हे तुम्ही विचारा, कोणालाही विचारा की तू बाबा क्वालिफाय झाला, लवकर झाला, नेमकं काय होतं. विद्यार्थी सांगतील, जे यशस्वी असतात ते सांगतात. प्रत्येकाचीच भूमिका स्पष्ट असते असंही नाही. काही विद्यार्थी याच्याकडे सर्व्हिसेस म्हणून बघतात आणि ते क्वालिफाय होतात. ओके, तर एनिवे मी आजच्या दिवशी तुम्हा लोकांना पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. सो तुम्हा सगळ्यांना सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात माहिती असेल, नाव तुम्ही ऐकलेलं असेल सिव्हिल सर्व्हिसेसचं ज्याच्याबद्दल आता आपण सध्या बोलतोय. यामध्ये या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ज्या महत्वाच्या सर्व्हिसेस आहे त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस देईल. सोबतच सिव्हिल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस यांच्याबद्दल एक थोडस कंपॅरिझन मी करेल. ओके, आणि मग त्याच्यानंतर इतर पण ज्या सर्व्हिसेस असतात त्याबद्दल सुद्धा मी तुमच्याशी डिस्कशन करेल आणि मग आपण सिलॅबस वगैरे जो आहे तर त्या सिलॅबसवरती आपण डिस्कशन करू. ओके, सो सगळ्यांना, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आणि लास्टमध्ये काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स तुम्ही लोकांनी मला विचारू शकता. सगळ्यांना दिसतंय बोर्डवरचं, बघा यूपीएससी शब्द दिसतोय का ऑल ऑफ यू? येस सर. या सो यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, ऑलमोस्ट 22 सर्व्हिसेस. ओके, सगळ्याच्या सगळ्या आय लागलेल्या सर्व्हिसेस आहेत. ओके, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस, रेव्हेन्यू सर्व्हिस, इन्कम टॅक्स, कस्टम्स अँड एक्साइज. ओके, किंवा आता कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेस त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. ओके, रेल्वेची अकाउंट सर्व्हिस होती जी आता गायब केलेली आहे. ओके, गायब केलेली आहे. ओके, सरकारनेच तिला गायब करून टाकलं.
रेल्वेच्या 3 सर्व्हिसेस गायब करून त्याच्याऐवजी एकच सर्व्हिस आता सरकारने मागच्या 2 वर्षापासून सुरू केली. ओके, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. ओके, त्याला म्हणतात इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, IRMS. ओके, त्याच्यानंतर आणखी सर्व्हिसेस आहे इंडियन ट्रेड सर्व्हिस. ओके, आधी इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस एक होती, तुम्हाला माहिती असेल की अलीकडे टेलिकम्युनिकेशन मध्ये आपल्याला BSNL MTNL माहिती नाही, ते पण खपवलंय. ओके, आता आपल्याला रिलायन्स जिओ माहिती पडतं, कारण सुरुवातीला फुकट दिलं, आता ते विकणं सुरू केलंय त्यांनी. ओके, तर ते BSNL आणि MTNL दीज आर पब्लिक सेक्टर कंपनीज, त्या पण खपवल्या गेल्या बऱ्यापैकी, त्याच्यामुळे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेसच्या जाहिराती आता अलीकडे येत नाही. ओके, बट ट्रेड सर्व्हिस आहे, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिस आहे, इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे. ओके, अँड देन युअर डेप्युटी कलेक्टर DYSPs इन युनियन टेरिटरीज आणि सेक्शन ऑफिसर्स सेंट्रल मंत्रालयामध्ये, केंद्रीय मंत्रालयामध्ये. तर अशा या सर्व्हिसेस आहेत. ओके, अशा या सर्व्हिसेस आहेत UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम थ्रू. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इफ यू क्वालिफाय UPSC, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कन्फ्युजन नको व्हायला, ही एक्झामिनेशन आपण केव्हा देऊ शकतो, प्रिपरेशन केव्हा स्टार्ट करू शकतो, तर 12वी नंतर करायची सुरुवात शक्य झाल्यास. पण तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सायन्सला जर असाल तर तुम्हाला ते 12वी नंतर करणं डिफिकल्ट जातं. बट इफ यू आर परस्युईंग एनी ग्रॅज्युएशन लाईक BA, BCom, BBA, ओके, अँड BSc, ओके, अँड वॉट एव्हर डिफरंट 3 इयर्स डिग्री प्रोग्राम्स, ओके, सो यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन आफ्टर 12. ओके, म्हणजे आमच्या इकडे सुद्धा काही वीकेंडच्या बॅचेस असतात ज्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स किंवा जॉब करणारे स्टुडंट्स असतात, पण त्या बॅचेस साधारणतः मग 2 ते 3 वर्ष चालतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं किंवा जे 3rd इयरला असतात त्यांच्यासाठी आमचा 1 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा संपूर्ण डेडिकेटेड रोजचा 5-5 तासांचा प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण अभ्यास होऊन जातो. तर 12वी नंतर प्रिपरेशन स्टार्ट करू शकता, पण एक्झाम देऊ केव्हा शकता, TY अपियर असताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण ज्या वर्षी आपण एक्झामिनेशन देतो UPSC ची, त्या वर्षीच्या एक ऑगस्ट ना सप्टेंबर एक सप्टेंबर ना एक सप्टेंबरच्या आधी एक सप्टेंबरच्या आधी तुमचं 21 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, 1 सप्टेंबरच्या आधी तुमचं 21 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. थोडस एकदा बघून घ्याल, 1 सप्टेंबरच असावं, ऑगस्ट की सप्टेंबर, एनिवे. म्हणजे जर तुम्ही 12वी नंतर प्रिपरेशन सुरू केली असेल तर 12वीला साधारणतः तुम्ही 18व्या वर्षाचे असता, 18चे. सो 18 to 19, 19 to 20, अँड 20 to 21, म्हणजे तुम्ही TY ला अपियर असताना किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असताना ही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्याचे चान्सेस केव्हा वाढतील, ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन 1st इयरला सुरू केली किंवा ऍटलीस्ट 2nd इयरला सुरू केली, कारण मग 2 वर्ष मिळतात तुम्हाला मिनिमम. ओके, पण जर तुम्ही म्हटलं की 3rd इयर अपियर असताना मी एलिजिबल होते आहे, 21 माझं पूर्ण होते आहे आणि मी एलिजिबल होते आहे आणि मी आता एक्झाम देऊ का, तर एक्झाम द्यायची नाही, कारण यू वुड वेस्ट युअर फर्स्ट अटेम्प्ट सिम्पली. कारण युद्धामध्ये तयारी नसताना जाऊ का म्हणजे काय, शहीद होणं आहे. युद्धामध्ये चाललो, तुम्ही काहीच प्रिपरेशन केली नाही तर तुम्ही तुम्हाला ते मारणारे बसलेलेच आहेत की नाही पुढे, ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही शहीद व्हाल. त्याच्यामुळे प्रिपरेशन केल्याशिवाय अटेम्प्ट द्यायचे नाही. सेकंडली, ओपन OBC किंवा SC ST कुठल्याही कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांनी प्रिपेअर्ड होऊनच जायचं. असं असतं की जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट, OBC ला 9 आणि SC ST ला एज लिमिट असते, त्याच्यामुळे ज्यांना अटेम्प्ट आहेत किंवा ज्यांना फक्त एज लिमिट आहे असे विद्यार्थी बरेचदा एक्सपेरिमेंटल बेसिसवरती एक्झामिनेशन देतात, जो मूर्खपणा असतो. विदाउट नोईंग एक्झामिनेशन, ओके, इफ यू आर अपेअरिंग फॉर दिस एक्झामिनेशन यू शुड बी व्हेरी मच कॉन्शियस अबाउट दिस एक्झामिनेशन.
आपलं एम पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय होणं असं जर असेल तर अननेसेसरी अटेम्प्ट आहेत एज आहेत म्हणून अटेम्प्ट वेस्ट करायचं नाही. ओके जर तुम्हाला कोणी सांगत असतील की जाऊन बस रे बाबा कशी असते एक्झाम तर ते पेपर झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या घरी कुणाच्या तरी ते पेपर घेऊन किंवा ऑनलाईनवरती अवेलेबल असतात ते एक्झाम कशी असते दोन तास बसा GS1 GS2 घेऊन घरच्या घरी एक्सपिरियन्स मिळतो त्याच्यासाठी तिकडे UPSC चा अटेम्प्ट वाया घालवण्याची गरज नाही. अनेक विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजत नाही माझ्याकडे 3-3, 4-4 अटेम्प्ट वेस्ट केलेले मुलं दिल्लीला क्लास केलेले पुण्यात क्लास केलेले इथे ठाणे मुंबई बोरिवली कल्याण झाडून कुठलेही घ्या. अनेक विद्यार्थी मिसगाईडेड मिसाईल्स माझा स्पेसिफिक शब्द आहे मिसगाईडेड मिसाईल्स असे क्लास केलेले क्लास न केलेले सेल्फ स्टडी करणारे आजकाल तर युट्यूब लोकांचा खूप जमाना आलेला आहे. अक्षरशः ते युट्यूबचा अभ्यास म्हणजे UPSC चा अभ्यास समजतात. 4-2 पुस्तकं वाचले इकडून तिकडून नोट जमा केल्या की UPSC चा अभ्यास करतोय असं म्हणतात आणि अटेम्प्ट देतात 2-4 अटेम्प्ट फेल झाले की नंतर मग आमच्या सारख्यांकडे कोणीतरी पाठवतं. मागे माझ्याकडे वेस्टर्न लाईनची एक मुलगी आली 3-4 वर्षापासून तयारी करते 3 अटेम्प्ट दिले फेल झाली. OBC कॅन्डिडेट आहे 3 अटेम्प्ट फेल झाली. आणखी 4th अटेम्प्टमध्ये म्हणे की सर मला तुमचं गायडन्सची फार गरज आहे पण म्हणे मी सेल्फ स्टडी करते. मी एक काम कर म्हटलं आणखी 4th अटेम्प्ट दे आणखी फेल हो आणखी 5व्या अटेम्प्टला माझ्याकडे ये आणि असे 7 अटेम्प्ट वेस्ट गेल्यानंतर मग आणखी MPSC कडे टर्न हो. म्हणजे आज तिचं वय 24-25 वर्ष आहे 30व्या वर्षापर्यंत आणखी ते खेळत राहील है ना आणि असेच अटेम्प्ट वेस्ट करत राहील. सो विदाऊट गायडन्स विदाऊट प्रॉपर स्ट्रॅटेजी जर आपण हे लढाई लढत असू तर काहीच पॉसिबिलिटी नसते लक्षात घ्या. त्याच्यामुळे अटेम्प्ट एज या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर तुम्ही 12वी नंतर स्टार्ट करू शकता ग्रॅज्युएशनचा पिरियड यूज करू शकता. जर त्यावेळेस जर नसेल झालं तर ड्युरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1-2 वर्ष सिन्सिअरली जर प्रॉपर गायडन्स मध्ये प्रॉपर गायडन्स म्हणजे काय एक सांगतो प्रॉपर गायडन्स कशाला म्हणतात. जसं मी मेल्स दिली मी एका विषयामध्ये टॉप केलेला आहे मला इंटरव्ह्यूचा अनुभव आहे बरोबर. माझ्यासोबत माझे एक कलीग आहे तिथे रॉड्रिक सर जे 2009 पासआउट आहे UPSC थ्रू इंडियन डिफेन्स रिसर्च सर्व्हिस मध्ये होते ऑल इंडियामध्ये त्यावेळेस 2009 बॅचला त्यांनी ऑल इंडियामध्ये UPSC च्या इंटरव्ह्यूमध्ये 300 मार्क्सपैकी 210 मार्क्स घेऊन टॉपर राहिलेले होते. मी हिस्ट्री ऑप्शन मध्ये टॉपर राहिलेला माणूस होतो. आमच्या संपूर्ण संबोधी करिअर अकॅडमीच्या संपूर्ण टीममध्ये अनेक अधिकारी आहेत उच्च अधिकारी आहेत कमिशनर लेवलचे DIG लेवलचे काही माझे बॅचमेट्स आहेत काही माझे सिनियर्स आहेत काही माझे विद्यार्थी आहेत बरेचसे माझे विद्यार्थी आहेत. ओके 800 जास्त आपण ऑफिसर्स घडवलेले आहेत सगळ्या ऑल इंडियामध्ये आहेत. अशा लोकांचं जर गायडन्स आपल्याला मिळालं ओके अशा लोकांचं गायडन्स जर आपल्याला मिळालं ज्यांनी मेन्स दिल्यात कमीत कमी 2 मेन्स दिल्यात इंटरव्ह्यू दिली सिलेक्शन झालेलं असलं तर दॅट इज प्रॉपर अँड स्ट्रॅटेजिकल गायडन्स. नाहीतर मग 4 वर्षापासून प्रिलिम्सच देतोय एकही प्रिलिम्स क्वालिफाय नाही एकही मेन्स दिलेले नाही आणि मग UPSC साठी शिकवतायत MPSC साठी शिकवतायत. तर अशाच लोकांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतभर ते दिल्ली असो की पुणे असो की मुंबई असो मुंबईमध्ये तर काय आता दुर्दैव आहे जे विद्यार्थी असे मिसगाईडेड इन्स्टिट्यूशन्समध्ये तयारी करतात त्यांचं दुर्दैव आहे कारण ते सरळ सरळ 2-3 वर्ष वाया घालवतात. अनेक ठिकाणी आहेत असे प्रकार. तर गायडन्स थ्रू ज्यांनी त्याच्यामध्ये काही अचीवमेंट केलेले आहेत ज्यांचा परफॉर्मन्स आहे ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्यांच्याचकडे गेलं तर कुठेतरी मार्ग मिळू शकतो अदरवाईज मिळत नाही हे लक्षात ठेवा. ओके तर हे झालं प्रिपरेशन. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजे 21 वर्षाचे असाल आणि ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही प्रिपरेशन केली तर साधारणतः 1 वर्ष तुम्हाला प्रिपरेशन करायलाच लागतं आणि साधारणतः 1 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर ज्या पोस्ट ही मिळू शकते. तर रिअलिस्टिक बनायचं वास्तविकवादी बनायचं आणि वास्तविकता ही आहे की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मी आता असं म्हणणार नाही की IAS च्याच अगदी आजकाल क्लर्क जरी बनायचं असेल तर क्लर्क बनण्यासाठी सुद्धा 6 महिन्याचं ट्रेनिंग आणि 6 महिन्याचा सेल्फ स्टडी लागतो असंच बनत नाही. ही तर UPSC ची एक्झाम आहे सिव्हिल सर्व्हिसेसची. याचा परिपूर्ण चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 डेडिकेटेड वर्ष द्यावं लागेल. जे अंडर ग्रॅज्युएटला असतील किंवा ज्यांना जॉब करण्याशिवाय पर्याय नाही अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाची स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता.
पहिला अटेम्प्ट हा चांगलाच असला पाहिजे, तो एक्सपेरिमेंटल नसला पाहिजे. पहिला अटेम्प्ट जर चांगला दिला तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर समजा पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन जे आहे तर ते होऊ शकतं. ठीक आहे, तर या सर्व्हिसेस आहे, एकच एक्झाम आहे आणि एकच एक्झामच्या माध्यमातून तुमच्या ऑल इंडिया रँकर रँकनुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे ओपन ओबीसी एससी एसटी फिजिकली चॅलेंज आणि अलीकडे नवीन कॅटेगरी लिहिली आलेली आहे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, 10% रिझर्वेशन आहे त्या लोकांना. म्हणजे आतापर्यंत लोक जे बोंबलत होते रिझर्वेशन पॉलिसीच्या संदर्भात की बाबा आर्थिक आधारावरती दिलं पाहिजे आर्थिक आधारावरती दिलं पाहिजे, तर सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलं आणि पार्लमेंटने पण अमेंडमेंट करून ईडब्ल्यू एसचं रिझर्वेशन दिलं, ज्याचे बेनिफिट्स हजारोच्या संख्येने लोकांना होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तर ईडब्ल्यू एस रिझर्वेशनच्या बद्दलचा आता जोक सांगून देतो की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कोण आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आहे महिने, म्हणजे महिन्याला ज्यांच्या घरात 65,000 रुपये जातात असे लोक आपल्या पार्लमेंटच्यानुसार सरकारच्या नुसार गरीब आहेत. ओके, मग हे गरिबांसोबत थट्टा आहे का? अरे ज्याच्या घरामध्ये 10-12-20 हजार रुपये जातात तो गरीब की ज्याच्या घरामध्ये 65,000 जातो तो गरीब? कोणता गरीब आहे? हा, तर ते आता ईडब्ल्यू एस वेगळा विषय आहे, त्याच्यावरती मी बोलेल कधीतरी जर तुम्ही माझ्याकडे जर आला जॉईन झालात तर त्याच्यावरती आम्ही अशा सगळ्यात विषयांवरती छान छान इन्फॉर्मेशन देत असतो, मस्त बोलत असतो आम्ही याच्यावरती मनसोक्त. है ना, पार्लमेंटमध्ये जाऊन सध्या बोलण्याचा चान्स मिळत नाहीये त्याच्यामुळे इथेच बोलत असतो मी. ओके, सो एनिवे, सो मित्रांनो या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. आता या सर्व्हिसेसमध्ये लोकांचं विद्यार्थ्यांचं जे एकदम ऍग्रेशन असते म्हणजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे असते तर आयएस. ओके, आता आता रिसेंटली खारघरमध्ये माझ्या म्हणजे मला बोलावलं होतं एका विद्यार्थ्याच्या सत्काराला, आयआयटी मधून त्याचं एज्युकेशन झालं, 3-4 वर्ष त्यांनी चांगली तयारी केली, आयपीएस झाला, आयपीएस झाला आणि म्हणते की सर मला आयपीएस नाही पाहिजे. मागच्या पण वर्षी इथेच आता त्या याच्यामध्ये फोटो आहे त्याचा, ओके, त्या मुलाचा फोटो आहे आपल्या तुमच्याकडे जे हे मिळालं पॅम्पलेट है ना, तो पण आयआयटी मधून झालं त्याचं एज्युकेशन. आणि लक्षात घ्या की अलीकडे मोठ्या प्रमाणात आयआयटी मधून पासआउट झालेले विद्यार्थी युपीएससीची तयारी करतायत, मोठ्या प्रमाणात एमबीबीएस झालेले एमडी झालेले विद्यार्थी युपीएससीची तयारी करतायत. ओके, तर हे समजून घ्या की एवढे हायली क्वालिफाय झालेले विद्यार्थी युपीएससीची तयारी करत असेल तर बीए बीकॉम बीबीए झालेल्या विद्यार्थ्यांनी 100% याचा विचार करायला पाहिजे, कारण त्यांना तर खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात. ओके, पण त्या ऑपॉर्च्युनिटीज सोडून ती मुलं इकडे येतात, तर तुम्हा लोकांना याचा विचार करणं आवश्यक आहे. तर ते दोघंही आयआयटी वाले, त्यांना काय पाहिजे तर फॉरेन सर्व्हिसेस पाहिजे. तर दोघांनी सुद्धा परत मुख्य परीक्षा दिल्या, परत मुख्य परीक्षा युपीएससीच्या. ओके, म्हणजे बघ आयपीएस साठी सिलेक्शन झालंय पण तो म्हणे की सर मला आयएफएस पाहिजे फॉरेन सर्व्हिसेस. मी त्याला समजावलं, मी त्याला म्हटलं की तू जा माझ्या विद्यार्थ्याला भेट जो डीसीपी आहे त्याला आणि त्याच्याकडून जरा इनपुट्स घे काय करायचं सर वगैरे. तर मग आम्ही असंच समजावलं की पॉसिबली आयपीएस घे आणि नंतर ट्राय कर तू, पण फॉरेन सर्व्हिसेस पेक्षा आयएस जर मिळालं तर बेटर आहे. तर आयएसला काय चिकटलेलं असतं लक्षात घ्या, म्हणजे आयएस का इतकं महत्वाचं आहे. आयएस ही अशी एक व्यक्ती असते की समजा तुम्ही आयएस झाला, आता समजा जर ही आपली किंवा तुमच्यापैकी तुझं नाव काय भूमिका, तुझं नाव शुभांगी, तुझं रे विशाल, तू करण सिंग काय करण सिंग, ओके रुपाली, आता समजा तुम्ही सगळेच्या सगळे लोक आयएएस ऑफिसर झाले. आता तुमचं जर एज कम्पॅरेटिव्हली मला कमी दिसतंय, तुम्ही 3-4 लोक कमी दिसताय, हे थोडेसे थोडस थोडं हे दिसतंय. सपोज तुम्ही लोक जर आयएएस ऑफिसर झालात, ओके समजा तुम्ही 22व्या वर्षी जर आयएएस ऑफिसर झाला, 22व्या वर्षी आयएएस झालेला व्यक्ती त्याचं प्रोबेशन वगैरे सगळं संपलं, 2 वर्षाचं ट्रेनिंग गिनिंग ते मसुरीला होतं लालबहादूर शास्त्रीमध्ये ते झालं की तुम्ही नंतर तुमची पोस्टिंग जी असेल ना, पहिल्या 3 वर्षातली जी महत्वाची पोस्टिंग असेल ती असेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ जिल्हा परिषद. ओके, जिल्हा परिषद म्हणजे आता ठाणे जिल्हा परिषदेचा जो सीईओ आहे, मला वाटतं जिंदाल म्हणून अगदी यंग ऑफिसर आहे. ओके, मागच्या वर्षी मला लोकमतनी ठाणे गौरव पुरस्कार दिला होता, त्यावेळेस ही वॉज देअर. ओके, सो अगदी यंग, ओके अगदी यंग, मला वाटतं 26 मध्ये वगैरे सिलेक्शन झालं असेल त्यांचं, ॲट द एज ऑफ 26-25 वगैरे, आणि रँक चांगली होती.
म्हणजे तुम्ही समजा 22व्या वर्षी झाले तर 25-26व्या वर्षी तुम्ही सीईओ असता जिल्हा परिषदेचे. समजा 22व्या वर्षी तुम्ही सिलेक्ट झाला तर पुढच्या 7-8 वर्षात तुम्ही कलेक्टर असता एखाद्या डिस्ट्रिक्टचे. त्याच्यानंतर एक 10-12 वर्षात तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आपली नवी मुंबई महानगरपालिका, अशा महानगरपालिकांचे तुम्ही आयुक्त होता. आणि आता बघा, ठाणे जिल्ह्याचे जे आयुक्त आहेत महानगरपालिका, त्यांचं 8ची बॅच आहे. 8ची म्हणजे माझे काही ज्युनियर्स होते त्यांचे ते बॅचमेट होते, ओके, युपीएससीला. अँड ही क्वालिफाईड 2007-08 बॅच, राईट. 8 ते 18 आणि 18 ते किती 4 म्हणजे 22, मागच्या वर्षी त्यांचं हे झालं. साधारणतः 13-14 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये ठाण्यासारख्या महानगरपालिकेचं आयुक्त बनणं मोठी गोष्ट आहे. काय पॉवर्स असतात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे ठाणे महानगरपालिका किंवा ठाणे जिल्हा याचा कलेक्टर बनणं, याचा आयुक्त बनणं, काय पॉवर्स असतात तुम्ही इमॅजिन पण करणार नाही. महानगरपालिकेमध्ये किती कर्मचारी असतात, किती डिपार्टमेंट असतात. वॉटर डिपार्टमेंट वेगळं, रस्त्याचं वेगळं, रेव्हेन्यूचं वेगळं, हां, शालेय शिक्षणाचं वेगळं, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, सोशल सर्व्हिसेसचं वेगळं, इंजिनियर्स ते वेगळे असतात. म्हणजे काही काही लोकांना तर महानगरपालिकेमध्ये क्लर्क आहे याचा सुद्धा अभिमान असतो, प्रचंड अभिमान असतो क्लर्क असल्याचा. आणखी थोडासा जर वरच्या लेवलचा ऑफिसर असला तर तो तर त्याला तर आणखी जास्त अभिमान असतो. आयुक्त म्हणजे काही खायची गोष्ट नसते, कलेक्टर असणं म्हणजे काही खायची गोष्ट नसते. एवढ्या मोठ्या पोस्टवरती ज्यांच्या घरामध्ये 10 पिढ्यापर्यंत अंधारच होता, अशा एखाद्या पिढीतला जर मुलगा किंवा मुलगी जर आयएएस झाला, जर अशा मोठ्या पदावरती गेला, तर तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही राजे असता एक प्रकारे. तुमच्या सिग्नेचरला इम्पॉर्टन्स असतं, त्या सिग्नेचरचं इम्पॉर्टन्स समजा. उगच म्हटल्या जात नाही. आता कालच माझ्या मित्रासोबत डिस्कशन झालं, तो हैदराबादला आयुक्त आहे, प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंटला, लेबर मिनिस्ट्रीमध्ये काम करतो. आणि आमचं असंच डिस्कशन चालू होतं, तर त्यांनी मला सांगितलं, अरे म्हणे ही पदं इतकी महत्वाची आहेत आणि इतकी मोठी पदं आहेत म्हणे, की याच्यामध्ये लोक, सर्वसामान्य लोक ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतात म्हणे. म्हणजे तुमचा इतका इन्फ्लुएन्स असतो आणि तुम्ही प्रभाव पाडू शकता. तुम्ही चांगलं काम केलं त्याचाही प्रभाव असतो आणि वाईट काम केलं त्याचाही प्रभाव असतो. तुमच्या डिसिजननी आणि तुमच्या सिग्नेचरनी प्रभावित होणारे हजारो लाखो लोक असतात हे लक्षात घ्या. त्याचा इम्पॉर्टन्स सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. ते कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे, ते कळत नाही. मेंटॅलिटी मी सांगितलं तुम्हाला, 18 वर्षापासून मी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो की प्रशासनामध्ये उच्च पदावरती या. काही करायचं नसतं यार, अभ्यास करायचा असतो आणि चांगला अभ्यास करायचा असतो. 1 वर्ष 2 महिने 3 महिने असा नाही, तो चांगला पद मिळेपर्यंत करायचं असतं. आणि फॉरगेट अबाउट द निगेटिव्ह मेंटॅलिटी. अनेक लोक निगेटिव्हली सांगणारे आहे, प्लॅन ए ची तयारी करा, प्लॅन बी ची तयारी करा, प्लॅन बी वरती फोकस करा, प्लॅन ए जर समजा तुमचा हे झाला तर मग प्लॅन प्लॅन बी तयार ठेवा. मी म्हणतो काहीच गरज नाही. हीच त्या दिवशी मला म्हणत होती, सर प्लॅन ए प्लॅन बी. मी म्हटलं जर आपण ठरवलेलं आहे आयएएस बनायचं आहे तर डंके की चोट पे आणि काळ्या दगड्यावरची पांढरी रेषा तुम्ही आयएएस आयपीएस बनू शकता. हे मी काही उगचच बोलत नाही मी, म्हणजे हे लक्षात घ्या. काही चमत्कार गिमत्कार नसतात त्याच्यामध्ये. अभ्यास करायचा असतो, स्ट्रॅटेजिकली करायचा असतो, प्रोफेशनली करायचा असतो. मार्गदर्शन चांगल्या लोकांचं पाहिजे, गुरु चांगले पाहिजे, नैतिकता पाळणारे लोक पाहिजे, खरं बोलणारे पाहिजे, तयारी करून घेणारे पाहिजे. सोपं काम आहे. अक्कल सगळ्यांना समान असते. ते अनेक वर्ष, शेकडो पिढ्या ह्या देशातील एका स्पेसिफिक व्यवस्थेने त्या तुमच्या पिढ्या बर्बाद केल्या, तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं या देशातील स्त्री पुरुषांना, अनेक विविध समूहाच्या लोकांना. म्हणून आपली बुद्धी तेवढ्या ऍम्बिशियसली विचार करत नाही, पण ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करण्याची धमक तुमच्यामध्ये जर असेल तर अभ्यास काही गोष्ट नाही आहे. मी तर चॅलेंज देत असतो, चॅलेंज देऊन सांगतो माझ्याकडे विद्यार्थी यांना. 20-25 जरी डेडिकेटेड विद्यार्थी असतील माझ्याकडे, तर माझ्यामध्ये ती धमक आहे की त्या 25च्या 25 विद्यार्थ्यांना मसुरीमध्ये मी पाठवू शकतो. पण त्या विद्यार्थ्यांनी तेवढ्या जोमाने अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यांनी जर येऊ दे येऊ दे त्यांनी जर तेवढा अभ्यास केला, तेवढ्या पद्धतीने अभ्यास केला तर सहज शक्य आहे. नाही केला तर काही शक्य नाही. नाही केला तर तुम्ही आयएएस काय, तुम्ही क्लर्क पण बनू शकत नाही, लक्षात घ्या. तर आयएएस कडे का जातात लोक? कारण आयएएस ही अशी व्यक्ती आहे
की जी सगळ्याच डिपार्टमेंटला जाते, तो कलेक्टर असतो, तो आयुक्त असतो, तो कालांतराने कुठल्या तरी डिपार्टमेंटचा महासंचालक होतो, डायरेक्टर जनरल ज्याला आपण म्हणतो, काही काही ठिकाणी तो आणखी मोठ्या मोठ्या पदांवरती जातो, तो मग मंत्रालयात येतो, मंत्रालयात येऊन तो वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात त्याचा तो जॉईंट सेक्रेटरी, सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी ह्या पदापर्यंत जातो. आणि मग कधी कधी तो राज्यातून केंद्रामध्ये पण जातो प्रतिनियुक्तीवरती. बरोबर. एकच व्यक्ती ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मंत्रालयात ज्यावेळेस जातो तो त्यावेळेस ऍग्रिकल्चर असेल, विमेन वेलफेअर असेल, सोशल जस्टिस असेल, मायनॉरिटीज असेल, होम अफेअर्स मिनिस्ट्री असेल, एज्युकेशन असेल, ओके म्हणजे प्रायमरी सेकंडरी पासून तर उच्च शिक्षण असेल, अशा सगळ्या डिपार्टमेंट्सला रिप्रेझेंट करणारा व्यक्ती असतो आयएएस. अलीकडच्या काळामध्ये डेप्युटेशन बेसिसवरती वेगवेगळ्या सेंट्रल सर्व्हिसेसच्या लोकांना सुद्धा डेप्युटेशन बेसिसवरती या सेक्रेटरी पदांवरती पाठवल्या जातात. आता तो कसं पाठवल्या जातं तो वेगळा भाग आहे, ते बेरजेचं राजकारण ते वेगळं असतं, ठीक आहे, तर फॉरगेट अबाउट दॅट. त्याच्यामुळे आयएएस साठी लोक मरमर करतात, ओके. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही आयएएस मिळालं पण या आय पैकी कुठलीही सर्व्हिस मिळाली तर ती चांगलीच आहे, कारण प्रत्येक सर्व्हिसची एक वेगळी ब्युटी असते, प्रत्येक सर्व्हिसेसचं एक वेगळं सौंदर्य, त्याचे अधिकार हे वेगळे असतात. बरोबर. तुम्ही आयपीएस मध्ये आलात, पोलीस सर्व्हिसेस मध्ये, आता त्या प्रवीणला किंवा आणखी बरेचसे माझे स्टुडंट्स आहेत, काही लोकांना आयपीएस मिळालं, माझे बरेचसे बॅचमेट्स आहेत. आता माझा बॅचमेट आहे मिलिंद, डीआयजी आता दमन अँड दीवला, ओके, आम्ही सोबत मेन्सला होतो 2004 मंचक म्हणून, या प्रवीणचाच चुलता भावकीत म्हणतो, तो पण आता डीआयजी आहे, त्रिपुरा कॅडरला आहे, ओके. काही लोकांना नाही आयएएस मिळालं, आयपीएस मिळालं. आता माझा बॅचमेट इथे एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्याचा तो पण डीआयजी आहे, ओके. त्याच्याकडे हे सगळे महत्वाचे जे काही खटले असतात ना, तुम्ही टीव्हीवरती वगैरे ऐकता, ते सगळे प्रकरण त्याच्याकडे असतात, अधूनमधून आमचं बोलणं होत असतं. चांगलं परफॉर्म करतायत, काही लोकांचं इन्कम टॅक्सला झालं. आता माझे जे त्यावेळेसचे बॅचमेट होते, 3 प्रिलिम्सचे, 4 प्रिलिम्स मेन्सचे वगैरे, आता माझे एक बॅचमेट इथे आयुक्त आहेत इन्कम टॅक्सला ठाणे, ओके. तर बरेचसे लोक त्यांच्या त्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा तुम्ही एक्सलंट परफॉर्म्स करू शकता, फक्त तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे हे लक्षात ठेवा. सर्व्हिसेसमध्ये का जातो, कारण कसं आहे ना की देश फक्त एका डिपार्टमेंटने चालतो का, किंवा राज्य एका डिपार्टमेंटने चालतं का, अनेक डिपार्टमेंट्स असतात, त्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला ते जॉब अलोकेट केले जातात, त्या त्या डिपार्टमेंटचे तुम्ही हेड असता, बॉस असता. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जॉईन होता फ्रेश ऑफिसर म्हणून, त्यावेळेसच तुमची एक चांगली पोझिशन असते आणि तिथून पुढे तुम्ही वरच्या वरच्या लेवलला जात असता. तर हे लक्षात ठेवा की सगळ्या आय लागलेल्या सर्व्हिसेस द बेस्ट सर्व्हिसेस आहे, ओके. तर आयएएस आहे, पोलीस सर्व्हिस आहे. तुम्हाला जर देशात जर समजा गुदमरल्यासारखं होत असेल, वाटत असेल की बाबा अरे यार चला आपल्या देशामध्ये काही हवा चांगलं नाही, आजकाल रिपोर्ट यायला लागले, मुंबईची हवा चांगली नाही, ठाण्याची नाही, दिल्लीची नाही, जायचं कुठं, तर मग फॉरेन सर्व्हिसमध्ये जा, है ना. फिरण्या गिरण्याची आवड असेल तुम्हाला, बरोबर, मग फॉरेन सर्व्हिसमध्ये. आता डॉक्टर विनोद बहादे माझा एक बॅचमेट होता चंद्रपूर जिल्ह्यातला, डॉक्टर अमित तेलंग म्हणून एक आमची नागपूरचे बॅचमेट होते, दोघेही फॉरेन सर्व्हिसेसला गेले. आता डॉक्टर अमित तेलंग जर्मनीचे कॉन्सुलेट जनरल आहे, आणि हा बहादे जो आहे हा आता मला वाटतं न्यूयॉर्कला किंवा वॉशिंग्टनला आहे, ठीक आहे, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये. तो इटलीला होता, व्हिएतनामला होता, इकडे तिकडे सगळे, मग ना आता मिनिस्ट्री ऑफ स्टीलमध्ये मला वाटतं जॉईंट सेक्रेटरी पदावरती आला होता. आता काय असतं ना की फक्त एक सांगतो तुम्हाला, म्हणजे मला काही काही विद्यार्थी विचारतात की सर फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, मी त्यांना सांगतो आपल्या लोकांसाठी जर काम करायचं असेल तर इथेच राहा, आणि जर तुम्हाला बाहेरची दुनिया त्याच्यात त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला काहीतरी वाटत असेल की तिथे जाऊन आपण काहीतरी भरीव भूमिका ऑन द बिहाफ ऑफ युअर कंट्री, ओके, इफ यू वॉन्ट टू लाईक डू समथिंग बेस्ट इन द डिप्लोमसी, फॉरेन डिप्लोमसी, इन द इंटरनॅशनल रिलेशन्स, देन यू कॅन ऑप्ट फॉर फॉरेन सर्व्हिसेस. बट अदरवाईज इफ यू वॉन्ट टू सर्व अवर पीपल इन युअर ओन कंट्री, देन यू शुड गो फॉर सिव्हिल सर्व्हिस, मीन्स यू शुड गो फॉर आयएएस ऑर आयपीएस ऑर रेस्ट ऑफ द सर्व्हिसेस. तर आता काही लोकांना असतं ते अट्रॅक्शन, जातात ते बाहेर, ओके, परत येतात, म्हणजे बरेचसे लोक 10-11 परत मग इकडे डेप्युटेशनवरती सुद्धा येतात, राईट. सो फॉरेन सर्व्हिसेस पण चांगली आहे. रेव्हेन्यू मध्ये इन्कम टॅक्स आणि कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. जय वाघमारे नावाचा माझा विद्यार्थी पहिल्या अटेम्प्ट मध्ये आयआरएस झाला, कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेसला,
आणि तो आता डेप्युटी कमिशनर आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं त्याचं जॉईंट कमिशनर पदावरती सिलेक्शन होईल. ओके, सो आणि तो पण बघा त्याचं एज्युकेशन सांगतो, आय आय टी बॉम्बे बीटेक आणि एमटेक, आय आय टी बॉम्बे, आय आय एम कलकत्ता. एमबीए करण्यासाठी लोक चार चार पाच पाच वर्ष देतात, कॅटची एक्झाम तीच निघत नाही त्यांची, एक एक दोन दोन वर्ष मग कुठेतरी एमबीएला जातात. खाली एका व्यक्तीसोबत बोलणं झालं, सर म्हणे मेरे बच्चे को यूपीएससी की प्रिपरेशन करनी है लेकिन पहिले उसको एमबीए करणे का है. मी म्हटलं बाबा एमबीए करायचं की यूपीएससी करायचं पहिले डिसाईड करा. तिकडे आणखी बोमलत तो दोन वर्ष देणार, तिकडून नंतर मग परत तिकडे येणार, इकडे परत दोन तीन वर्ष बोमलत फिरणार. पाच वर्षाचा कार्यक्रम करण्यापेक्षा दोन वर्षात पोस्ट काढू शकतो आपण. समजायला पाहिजे की कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचं. काही लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की काही लोकांना इनसिक्युअर फिलिंग असते. आपण अनेक लोकांचं ऐकलेलं असतं की याच्यामध्ये होतच नाही, याच्यामध्ये होत नाही, याच्यामध्ये हा दिल्लीला गेलाय चार वर्ष बसलाय त्याचं झालं नाही, हा पुण्याला गेला, हा इकडे करतो तिकडे करतो. हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना ते आपण आपल्या डोक्यावरती बसवून घेतो आणि त्या निगेटिव्ह थॉट्समुळे आपल्यालाही असं वाटते की आपल्या इकडे काहीतरी स्ट्रॉंग पोस्ट ग्रॅज्युएशन काहीतरी केलेलं असलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून हे नाही झालं तर तिकडे आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे. मित्रांनो काही गरज नाही, डेडिकेटेड जर तुम्ही एफर्ट्स घेतले तर 100% याच्यामधून पॉसिबिलिटी आहे. यातून नाही निघालं तर एमपीएससी स्टेट सर्व्हिसेसमध्ये. माझे कित्येक विद्यार्थी जे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाही निघाले ते स्टेट सर्व्हिसेसमध्ये आहे. आता तृप्ती सांडबोर नावाची माझी भायखळ्याची विद्यार्थिनी होती, 2009 बॅचला तिचं सिलेक्शन झालं चीफ ऑफिसर एमपीएससी थ्रू क्लास वन म्हणून. नाव शी इज अ म्युन्सिपल कमिशनर ऑफ परभणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, परभणी महानगरपालिकेची. अलीकडच्या पर्यंत शी वॉज ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर ऑफ पनवेल म्युन्सिपॅलिटी, कल्याण डोंबिवलीला उपायुक्त राहिलेली कॅन्डिडेट होती. चांगल्या पोझिशन्स मिळतात. खंडारे नावाचा माझा विद्यार्थी अकोल्याचा, इथे बी एम एसला होता, माझ्याकडे काळाचुकी ब्रांचला यायचा, त्याचं नाही यूपीएससी थ्रू सिलेक्शन झालं, परत चीफ ऑफिसर झाला, आता अमरावतीला असिस्टंट कमिशनर आहे तो. ओके, आता जस्ट रिसेंटली मला भेटायला आला होता, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो अकोल्याला तेव्हा. सो कसं असते की तुम्ही चांगल्या पोझिशन्सला जाऊ शकता, इकडे नाही झालं तर सर्व्हिसेसमध्ये कुठे ना कुठे चांगली सर्व्हिस तुम्हाला मिळते. ओके, सो हे इन्कम टॅक्स आहे, ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस आहे, खूप चांगली सर्व्हिस आहे, म्हणजे आय एस आय पी एस पेक्षा भयंकर लोक असतात हे. कारण यांना जो काही पैसा आलेला असतो तो खर्च कुठे गेला हे विचारण्याची अथॉरिटी या ऑडिट अकाउंटवाल्यांना असते. आणि ज्यांच्याकडे ही अथॉरिटी असते, म्हणजे तुमचे आई वडील तुम्हाला पैसे देतात आणि मग विचारतात मी 500 रुपये दिले होते त्यातले किती खर्च केले, कुठं खर्च केले, तर तुम्ही कसे भांबवून जाता, कारण तुम्ही कुठून कुठेतरी चुकून पैसे खर्च केलेले असतात पण तुम्ही ते सांगू शकत नाही, म्हणजे चोरी केलेली असते, भ्रष्टाचार केलेला असतो आपण, त्याला भ्रष्टाचार नाही म्हणता येणार म्हणा. पण मग हे तसंच आहे ना, म्हणजे समजा जर प्रिपरेशन करताना जर दोन मित्र जर एकमेकांचे कट्टर वैरी असतील तर एक गेला आय एस ला आणि एक गेला आय ए एस ला, तर हा आय ए एस वाला त्याच्याकडून बदला घेऊ शकतो कलांतराने. लक्षात घ्या, अरे झाला हा माझ्यापेक्षा हुशार होता, आय एस झाला, आता याचा बघतो मी जरा. 500 करोड दिले होते म्युन्सिपल कॉर्पोरेशनला, 500 करोड पैकी हा ह्या 100 करोडचा हिशोब लागत नाही, कुठे खर्च केले कोण विचारणार, ऑडिट अकाउंट वाले. खतरनाक आहे. डिफेन्स अकाउंट, डिफेन्स मध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स, इथलं जे ऑडिट आहे ते कोणाकडे, डिफेन्स अकाउंट वाले. आमची एक स्टुडंट आहे डिफेन्स अकाउंटला. ओके, सिव्हिल अकाउंट, सिव्हिल अकाउंट मध्ये माझा एक बॅचमेट आहे सध्या, आता तो मंत्रालयामध्ये आहे सेंट्रल म्हणजे केंद्र सरकारमध्ये. रेव्हेन्यू इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, मी सांगितलं तुम्हाला की रेल्वेच्या 4 सर्व्हिसेस होत्या, त्याच्यापैकी एक रेल्वे सिक्युरिटी राहिलेली आहे आणि बाकीच्या ज्या होत्या इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस आणि इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस, या 3 सर्व्हिसेसचं इंटिग्रेशन करून एकच सर्व्हिस आता 2 वर्षापूर्वी चालू झाली, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस. मग ट्रेड सर्व्हिस आहे, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज. आता आपल्याला फार हे वाटतं याच्यामध्ये एवढं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये एवढं पॅकेज आहे, ह्या जेवढ्याही कंपनीज येतात त्यांचे जे बॉस असतात, म्हणजे त्यांचे बॉस म्हणजे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारे हे कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसवाले ऑफिसर्स असतात, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. नंतर ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, त्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे जे बॉस असतील ते कोण, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसवाले अधिकारी. पोस्टल सर्व्हिसेस, डेप्युटी कलेक्टर, डिवाईस पी इन युनियन टेरिटरीज, अंदमान निकोबार वगैरे, पॉंडेचेरी वगैरे आहे जे दिल्ली तिकडे, आणि मग सेक्शन ऑफिसर्स इन सेंट्रल मिनिस्ट्रीज. या सगळ्या सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू येतात. याच्यापैकी तुम्ही पूर्वपरीक्षा सगळे समान देता, पूर्वपरीक्षेतून तुम्ही GS1 आणि GS2 क्वालिफाय करता. GS2 क्वालिफाईंग असतो ते मी सांगेल तुम्हाला,
GS1 स्कोरिंग असतो, वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ लागतो. तो क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय करून ऑब्जेक्टिव्ह लेवलची मेन्सला जाता. मेन्सला संपूर्ण एक्झामिनेशन रिटर्न आहे. आता MPSC राज्यसेवा परीक्षा ज्यांना सोपी वाटते किंवा ज्यांना महाराष्ट्रातच राहूचं वाटतं, महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जाऊच वाटत नाही, आणि जे फक्त MPSCs देणार आहेत राज्यसेवा वगैरे, त्या लोकांना सुद्धा UPSC लेवलचीच तयारी करावी लागेल किंवा त्याच्यापेक्षा 10-15% जास्त तयारी करावी लागेल. कारण त्यांचं मुख्य परीक्षेचं सिलॅबस 2025 पासून UPSCच्या लेवलला होणार आहे, ते मी तुम्हाला सांगेन. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? ऑनलाईन वाले ऑनलाईन? येस सर. येस सर. यस, चलो ठीक आहे. आता हा बोला, कोणाला काही प्रश्न आहे इथपर्यंत? एनी डाऊट, एनी क्वेश्चन? नो डाऊट, ओके. हा चलो, आणि म्यूट करून ठेवा सगळ्यांनी. आता मी पुढचं जो पार्ट आहे, पुढच्या पार्टवरती जाईल. सो दॅट इज युअर स्टेट सर्व्हिसेस एक्झाम, ठीक आहे. आता ह्या सर्व्हिसेस झाल्या याच्याबद्दल, तसंच लाईक वाईज म्हणजे याच्यामध्ये प्रिलिम्स क्वालिफाय व्हा, प्रिलिम्स क्वालिफाईंग नेचरची आहे, मग मेन्सला जा, मेन्समध्ये स्कोर काढा, मेन्समधून इंटरव्ह्यूला जा, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ऍड होतात, मेन्सचे 1750, इंटरव्ह्यूचे 275, फायनल स्कोअर 2025. त्याच्यामधून साधारणतः आताचं गणित असं आहे की 950 वरती रँकर असतो, ओके, आणि 1050, 1060 किंवा 1100 पर्यंत ऑल इंडिया टॉपर असतो, आणि मग तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला सर्व्हिसेस अलोकेट होतात. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की कॅटेगरीचे बेनिफिट्स आहेत, पण मेहनत मात्र सगळ्यांना समान करावी लागते, हे लक्षात घ्यायचं. असं नाही की 2 तास बसलं आणि क्वालिफाय झाले, 10 तास बसलं आणि मग क्वालिफाय होत नाही, असातला भाग नाही. सगळ्यांना समान मेहनत घ्यावी लागते, फक्त रिलॅक्सेशनचा फॅक्टर येतो फायनल याच्यामध्ये, ठीक आहे. या विजय, तुला काय प्रश्न आहे? हो सर, मी ते कॅटेगरी बद्दल विचारणार होतो, याचा किती फायदा, आणि तसं सांगतात की एका विशिष्ट लोकांना कमी अभ्यास करावा लागतो. आणि असं कसं काही नाहीये, असं कसं काही नाही रे राजा, असं काही नाही आहे, ओके. ही एक्झामिनेशन सर्वांना समान समान टफनेसनीच द्यावी लागते, ओके. अनेक विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात, प्रामाणिकपणे मेहनत घेणारे विद्यार्थी आहेत. प्रत्येकजण प्रामाणिकपणे मेहनत घेत नाही, पण प्रामाणिकपणे मेहनत घेणारे विद्यार्थी आहे. फक्त रिलॅक्सेशन कुठे असतं? कट ऑफ मध्ये असतं, थोड्याफार मार्क्स मध्ये असतं, ठीक आहे, ओके. आणि तो का असतो, तर त्याची कारण सामाजिक कारण वेगळी आहे, त्याची सामाजिक आणि शैक्षणिक कारण ही वेगळी आहे, है की नाही? आता तो वेगळा विषय होईल की सेफगार्ड्स का दिले जातात अनेक लोकांना, तर दॅट इज अ ऑलटुगेदर डिफरंट टॉपिक. सो फॉर दॅट वी शुड हॅव वन शुड हॅव अनादर मॅच्युरिटी लेवल, अँड दॅट मॅच्युरिटी लेवल वन कॅन डेव्हलप अनलेस अँड अंटिल यू डोंट हॅव इंटेलेक्च्युअल नॉलेज. तुम्हाला जोपर्यंत ते नॉलेज नसेल तोपर्यंत ते डेव्हलप होणार नाही, ओके. आणि तो अभ्यासाचाच भाग आहे, बेसिकली तो तुमच्या अभ्यासाचाच भाग आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री शिकता, ज्यावेळेस तुम्ही UPSC सारख्या एक्झामिनेशन्समध्ये सोशल इश्यूज हा एक टॉपिक असतो मेन्सला, हे ज्यावेळेस शिकता तर त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी माहिती पडतात, ठीक आहे. आणि त्यावेळेस मग तुमचे कदाचित थोडीशी विचारसरणी किंवा जे मिसकन्सेप्शन असतात तर ते कदाचित दूर होऊ शकतात. एनिवे, आय विल गो फॉर द अनदर टॉपिक, दॅट इज MPSCच्या काही सर्व्हिसेसच्या बद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो. आणि हे दोन्ही पण जे आहे, हे दोन्ही पण समान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑलमोस्ट सिलॅबस वगैरे आता पूर्ण सेम येणार आहे. सो आता MPSCमध्ये लक्षात घ्या की इन MPSC राज्यसेवा एक परीक्षा आहे, राज्य सेवा परीक्षा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टेट सर्व्हिसेस, ओके, स्टेट सर्व्हिसेस. दुसऱ्या आता MPSCमध्ये एक कॉमन ग्रुप बनवलेला आहे ज्याला म्हणतात गॅझेटेड सर्व्हिसेस एक्झामिनेशन. गॅझेटेड म्हणजे राजपत्रित अधिकाऱ्यांची परीक्षा. त्याच्यामध्ये काय काय इंटरलिंक केलेलं आहे बघा, याच्यामध्ये तुमच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ओके, मी शॉर्टमध्ये लिहितो, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे अभियांत्रिकी, ज्यांचं BE झालेलं असेल, ओके, BE मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रॉडक्शन, सिव्हिल वगैरे, त्या लोकांसाठी, कॉम्प्युटर सायन्स IT वाल्यांसाठी नाही.
त्याच्यानंतर ज्यांचं ऍग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन झालेलं आहे यांच्यासाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अभियांत्रिकी सेवा, ऍग्रिकल्चरवाल्यांसाठी कृषी सेवा, फॉरेस्ट्रीवाल्यांसाठी वनसेवा, ओके, त्याच्यानंतर एफडीए म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनसाठी त्यांच्यासाठी वेगळी सेवा, या ज्या काही सेवा आहेत वेटरनरी इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री एफडीए वगैरे यांची, स्टेट सर्व्हिसेस म्हणजे राज्य सेवावाल्यांची, म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे. ऍग्रिकल्चरची एक्झामिनेशन तोच देऊ शकतो ज्याचं बीएससी ऍग्रिकल्चर झालेलं आहे, ज्याचं बीबीएससी झालेलं आहे वेटरनरीवाला, एलडीओची परीक्षा तोच देऊ शकतो, लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची ज्याचं बीबीएससी झालेलं आहे. यावर्षी मी एफडीए वाल्यांच्या सुद्धा इंटरव्ह्यूज घेतल्या, माझ्याकडे असिस्टंट कमिशनर पदासाठी इंटरव्ह्यूला पोरं होते, माझ्याकडे असिस्टंट डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्री अँड सेफ्टीसाठी विद्यार्थी इंटरव्ह्यूजला होते, एलडीओच्या पदासाठी इंटरव्ह्यूजला होते, सगळ्यांच्या इंटरव्ह्यूज मॉक इंटरव्ह्यूज मी घेत असतो. आता सुद्धा माझ्याकडे काही लोक राज्यसेभेचे माझे विद्यार्थी इंटरव्ह्यूजला आहेत. आता ओके 30 नोव्हेंबर पासून एक्झाम्स म्हणजे इंटरव्ह्यू सुरू होतात त्यांच्या. सो एक लक्षात घ्या की मागच्या वर्षीपासून 2022 पासून या आणि या सर्व्हिसेसचा जो प्रिलिम्सचा जो अभ्यास आहे, प्रिलिम्स म्हणजे जो युपीएससीचा अभ्यास आहे, तोच अभ्यास या लोकांना आलेला आहे. लक्षात येत आहे? म्हणजे इथे GS1 आणि GS2 हे समान अभ्यास या सगळ्याच लोकांना आता करावा लागेल. ठीक आहे, 2022 पासून ते सुरू झालेलं आहे. ओके, आता या सर्व्हिसेस बद्दल आपल्याला बोलायची गरज नाही. मी राज्यसेवेतून तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगतो. राज्यसेवेमध्ये तुम्ही सगळ्यात हायली ज्याचं पेमेंट आहे ती सर्व्हिस म्हणजे डेप्युटी कमिशनर सोशल जस्टिस डिपार्टमेंट, उपायुक्त सामाजिक न्याय, याचं पेमेंट हाय असतं डेप्युटी कलेक्टर DYSP पेक्षा सुद्धा. मग आहे DYSP म्हणजे ज्याला आपण ACP म्हणतो, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ओके, सो डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर स्टेट GST, आधी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स म्हटलं जायचं, त्याच्यानंतर DDR डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार. ओके, त्याच्यानंतर डेप्युटी CEO उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ठीक आहे, आणि चीफ अकाउंटंट फायनान्स ऑफिसर, चीफ ऑफिसर नगर परिषद Class A Class B, ओके, BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर Class A Class B, ओके, त्याच्यानंतर तहसीलदार, आणि मग पुढे बऱ्याचशा सर्व्हिसेस या Group B गॅझेटेड ऑफिसरच्या आहेत. मग याच्यामध्ये प्रोजेक्ट ऑफिसर, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, एज्युकेशन ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये Group A Group B वगैरे, ओके, त्याच्यानंतर मग ट्रायबल डिपार्टमेंट असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट ऑफिसर्स, ओके, नायब तहसीलदार झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर असिस्टंट रजिस्ट्रार झालं, आणि अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, जसं MPSC मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सेक्शन ऑफिसरचं पद, मंत्रालयामध्ये सेक्शन ऑफिसरचं पद, Group B गॅजेटेड ऑफिसर, असे करता करता जवळपास हे 34 सर्व्हिसेस होतात. 34, ओके. आता मगाशी मी तुम्हाला सांगितला होता की ही सर्व्हिस, या सर्व्हिसेस आणि UPSC च्या सर्व्हिसेस याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे, 100%. पण तरी पण आता मी तुम्हाला सांगतो की मी माझा आता पुण्यामध्ये लवकरच ब्रांच सुरू होईल. गेल्या 2016 पासून मी तयारी प्रयत्न करत होतो त्यासाठी, आणि 16 मी एक उपक्रम राबवला होता पुण्यामध्ये, मोफत प्रशिक्षण होतं ते माझं, 1,625 विद्यार्थ्यांना मी IAS प्रशिक्षण मोफत दिलं होतं. ओके, कारण अनेक सामाजिक उठाठेवी आम्ही करत असतो, पण त्याच्यातून मनावं तसा काही रिस्पॉन्स येत नाही, कारण फुकटचं काही लोकांना पचत नाही. आज पण बघा, आपण फ्री सेमिनार ठेवले की नाही, बरोबर ना, एरवी कधी कधी मी पैसे लावून सुद्धा सेमिनार कंडक्ट करतो, तर त्याला उलट जास्त विद्यार्थी येतात आणि फ्री सेमिनारला उलट गणित असतं. ओके, म्हणजे गांभीर्य नाही आहे. त्यावेळेस तो प्रोग्राम फेल पडला, पण माझं पुण्याला नेहमी जाणं असतं. आणि आत्ता अलीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुण्यातले काही सोशल ऑर्गनायझेशन, शैक्षणिक संस्था यांनी माझे सेमिनार्स लावलेले होते आणि मी गेलो होतो तिथे. तुम्हाला सांगतो मी,
पुण्यामध्ये असं वातावरण आहे की आता मी आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज एनीबडी दोज हू आर रनिंग कोचिंग इन्स्टिट्यूशन, बट बेसिकली दीज पीपल हॅव्हिंग टिपिकल मेंटॅलिटी ऑफ एमपीएससी एक्झामिनेशन. दे कॉन्सिल स्टुडंट ओनली अबाउट द ग्रुप बी अँड ग्रुप सी एक्झामिनेशन, नॉट इवन अबाउट द ग्रुप ए एक्झामिनेशन. आणि अनेक लोकांमध्ये म्हणजे 90% मी म्हणेल की 90% इन्स्टिट्यूशन इन पुणे 80-90% दे डोंट हॅव स्किल ऑर दे डोंट हॅव दॅट पोटेन्शियल अँड अथॉरिटी टू गाईड फॉर द युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आणि मग सगळ्या महाराष्ट्रातून सगळे बिचारे सगळे टॅलेंटेड पोरं मुलं मुली त्या पुण्याच्या त्या एरियामध्ये जातात. पेठ एरिया आहे तिथले, अनेक पेठांचं पुणे आहे. तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल मोठ्या मोठ्या लायब्ररीजचा मोठा मोठा धंदा झालेला आहे. झेरॉक्सच्या दुकानांचा धंदा, मेसचा धंदा, लायब्ररीजचा धंदा. पुण्यामध्ये क्लास केलेले, अनेक ठिकाणी क्लास केलेले अनेक विद्यार्थी आता या पॅन्डेमिकच्या काळानंतर जसं आमचं युट्यूबवरती म्हणजे जसं माझं आता हे ऑनलाईन सेशन झालं, हे आता युट्यूबला जाईल, हे व्हायरल होईल, हे अनेक लोक बघतील. काही लोकांना ज्यांचे ऑलरेडी 3-4 वर्ष गेलेले आहेत त्यांना त्या लोकांना कळेल की बोरकर सरांची अथॉरिटी काय, किंवा बोरकर सर जे सांगतायत ते किती राईट आहे, हे काही लोकांना कळेल. मग ते अप्रोच करतात आमच्याकडे. अक्षरशः सांगतो तुम्हाला, काहीही माहिती नसतं कम्पॅरिझन. मी एका खूप मोठ्या लायब्ररीमध्ये गेलो गेल्या 3-4 महिन्यापूर्वी, एप्रिलमध्ये असावं ते. आणि त्या लायब्ररीमध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांनी माझा सेमिनार ऐकला. ते विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून एमपीएससीचीच तयारी करत होते. त्यांना मी ज्यावेळेस विचारलं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डेप्युटी कलेक्टर अँड आयएएस, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डीवायएसपी, एसीपी अँड आयपीएस, किती वर्षानंतर प्रमोशन होतं, समान अभ्यास क्रमामध्ये जर 2025 नंतर तुम्ही याच्यावरतीच लक्ष ठेवणार असाल आणि युपीएससीला इग्नोर करणार असाल तर तुम्ही तुमचा लॉस करताय असं नाही का वाटत तुम्हाला? अनेक लोकांना त्याचं उत्तर देता आलं नाही, कारण त्यांना कोणी सांगितलंच नाही. त्यांना कोणी हे सांगितलंच नाही की पीएसआय ची एक्झाम दिल्यानंतर त्याचे डोक्यावरचे केस पांढरे झाल्यानंतर तो डीवायएसपी होतो, आणि डीवायएसपी झाल्यानंतर 17-18 वर्षानंतर त्याला आयपीएसचं रेकग्निशन मिळतं, हे त्या पोरांना त्या पेठातल्या लोकांनी सांगितलंच नाही. आणि काही विद्यार्थी असतात की ते त्यांना गायडन्स करणारे काही ठराविक करतात, काही लोक स्वतःचं करिअर युपीएससीच्या माध्यमातून, पण बोटावरती मोजण्या इतक्या बोटावरती मोजण्या इतकेच लोक सर्वत्र असतात. चांगलं प्रॉपर गायडन्स करणारे लोक हे बोटावरती मोजण्या इतकेच असतात सगळीकडे, लक्षात घ्या. बाकी तर सगळा बाजार आहे. ओके, बाकी सगळा बाजार आहे, धंदा बनवलेला आहे लोकांनी, है ना. म्हणजे काहीच नसताना मस्त बिझनेस करणारे, धंदा करणारे लोक आहेत. ओके, विद्यार्थी त्यांच्याकडे त्यांच्यासाठी बकरा म्हणून असतो, त्याला आला की कापायचं, हे प्रिन्सिपल काही लोकांनी अडॉप्ट केलेलं असतं, त्याच्यामुळे ते डिफरन्सच सांगत नाही. तर मी तुम्हाला सांगतो. अच्छा, हा विजय जाधव सदाशिव पेठेमध्येच राहतो. बरं बरं, तर तुला कदाचित आतापर्यंत माहिती पडलं असेल काय नेमकं चालतंय तिकडे, मला काय आता सांगायची गरज नाहीये. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या की या सर्व्हिसेस चांगल्या नाहीत, चुकीच्या आहेत, कमी दर्जाच्या आहेत असं मी म्हणत नाही, पण तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी जर, आणि आता काय होणार आहे ना की 2025 पासून युपीएससीचं सिलॅबस म्हणजे एमपीएससीचं राज्यसेवेचं सिलॅबस हे युपीएससीपेक्षा 10-20% जास्त होणार आहे. प्रिलिम्स तर सेमच आहे, GS1 GS2, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास विचारतात, महाराष्ट्राचा भूगोल विचारतात, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातील चालू घडामोडी हे विचारतात. म्हणजे 10-15 क्वेश्चन्स हे एक्स्ट्रा विचारतात एमपीएससीमध्ये ॲज कम्पेअर टू युपीएससी. युपीएससीमध्ये स्टेट स्पेसिफिक काही नसतं. 2025 मध्ये या एक्झामची एमपीएससीची मुख्य परीक्षा, याच्यामध्ये 9 पेपर्स असतील युपीएससीच्या लेवलचे रिटर्न, ज्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे आणि मग थांबू आपण. तर समान अभ्यासक्रम आहे. इनफॅक्ट एमपीएससीमध्ये ते स्टेट लेवलचं येत असल्यामुळे आणखी 10-20% तुमचा अभ्यासक्रम वाढतो. आणि शेवटी एवढी तयारी केल्यानंतर सगळेच विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर होत नाही, सगळेच विद्यार्थी डीवायएसपी होत नाही. तीच परीक्षा देऊन काही लोक तहसीलदार होतील, काही लोक नायब तहसीलदार होतील, कोणाचं असिस्टंट रजिस्ट्रार सिलेक्शन होईल, ओके, कोणाचं बीडीओ क्लास 2 सिलेक्शन होईल, कोणाचं सीओ क्लास 2 सिलेक्शन होईल, बरोबर, कोणाचं सेक्शन ऑफिसर सिलेक्शन होईल. आता माझा एक विद्यार्थी सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाला एमपीएससीतून, त्याचं नागपूरला आता ट्रेनिंग सुरू आहे. आता माझं नागपूरला 4 दिवस होतं मी,
जस मागच्याच महिन्यात, तर तो आला होता भेटायला, परवा आमचं बोलणं झालं, तर यावेळेस परत तो एमपीएससी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला आहे. काहीतरी 11 जानेवारी 2024 त्याची इंटरव्ह्यू आहे, 12 जानेवारीला संपतात इंटरव्ह्यू. तो म्हणे सर मी यावर्षी परत इंटरव्ह्यूला आहे. का? कारण कुठेतरी चांगली आणखी मोठी वरची पोझिशन मिळायला पाहिजे. कसं असतं ना, एका प्रॉपर एजमध्ये तुम्हाला जर ह्या गोष्टी नीट कळल्या तर तुमची भूमिका स्पष्ट असते, क्लिअर कट पिक्चर असतं की नाही यार आपण बोरकर सर सांगतायत इथपर्यंत आपण झालो गेलो पाहिजे आणि हे पॉसिबल आहे कारण मी त्या एज ग्रुपमध्ये आहे. नंतर एज निघून गेलं, मी सांगितलं ना अटेम्प्ट संपले की नंतर काहीच हे नसतो ना. जे काळ कसा असतो की काळ खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे माझ्याकडे असे विद्यार्थी खूप येतात, सर काय आम्हाला तुमच्यासारखे गुरु भेटले नाही, नाही तर आमचे कुठच्या कुठे असतो. अरे बाबा मी 17-18 वर्षापासून 2004 पहिली मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिली, त्यावेळेस पहिला कार्यक्रम माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यात मी पहिला घेतला होता 450 विद्यार्थ्यांचा. तेव्हापासून मी त्याच त्याच आक्रमकतेने त्याच पोटतिडकीने मी सांगत असतो आणि शेकडो नाही हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी माझे सेशन्स ऐकलेले आहेत. किती विद्यार्थी परत येतात, किती विद्यार्थी परत त्याच्यावरती फॉलो करतात, किती विद्यार्थी त्या मार्गावरती चालतात मोठा प्रश्न आहे. शेवटी सगळेच काही आय एस आय पी एस डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी बनणार नाही, पण तुम्हाला जर ती गोष्ट 12व्या वर्गात असताना, फर्स्ट इयरला असताना, सेकंड इयरला असताना, ग्रॅज्युएशन झाली असताना समजली, एका प्रॉपर एजमध्ये समजली, तर मग तुम्ही त्याच्यावरती चालत का नाही? का तुम्ही विचार करत नाही की यार मी करेल आणि मोठ्या पोझिशनला जाईल? अटेम्प्ट संपल्यानंतर तर हाच आहे, 38 पर्यंत जनरलवाले आणि 43 पर्यंत सगळे बॅकवर्ड. मी तुम्हाला मग असे सांगितलं की माझा विद्यार्थी एन टी कम्युनिटीचा 43व्या वर्षी महाराष्ट्रात तिसरा आला एमपीएससीतून, पण झालं की नाही त्याचा तो खुश आहे आता. ओके, म्हणजे ज्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं त्या त्या कंपन्यांचा आता तो त्या सगळ्या कंपन्यांचं इन्स्पेक्शन त्याच्याकडे येईल कदाचित, लक्षात आलं का? सो एनिवे, तर हे लक्षात घ्या की हे अशी सगळी पदं आहेत, 34 सर्व्हिसेस जवळपास आहे, चांगली पदं आहे, पण यूपीएससी जर जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल तर त्याला पहिले फोकस करा. हे तुमचं बाय प्रॉडक्ट असतं, हे तुमचं बाय प्रॉडक्ट असतं, याच्यासाठी वेगळे जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. थोडं स्टेट स्पेसिफिक काही गोष्टी केल्या तर तुमचं बाय प्रॉडक्ट हे निघून जातं, तुम्ही पास होऊन जाता याच्यामध्ये, काही वेगळं करायची गरज नाही. ओके, तर एक सांगतो की समजा जर तुम्ही तहसीलदार झालात, जवळपास 12 वर्ष लागतात, 12 ते 14 वर्ष लागतात तहसीलदाराला डेप्युटी कलेक्टर पर्यंत जायला. डेप्युटी कलेक्टर झालात तर 21 वर्ष दाबून 21 वर्ष लागतात आय एस रेकॉग्निशन मिळायला. म्हणजे जर समजा 30s जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात तर साधारणतः 52-53 तुम्हाला आय एस रेकॉग्निशन मिळतं. ओके, तेवढ्या वेळामध्ये आय एस झालेला व्यक्ती सेक्रेटरी लेवल पर्यंत चालला जातो, हा तिथंच बसतो कमिशनर लेवलला बोंबलत, समजला? हा, तर हे असं आहे. तुम्ही इकडे जर डीवायएसपी झालात तर 15-16 वर्षानंतर तुम्हाला आय पी एस रेकॉग्निशन मिळतं. ओके, आता इथे असिस्टंट कमिशनर ना माझे काही मित्र आहेत आणि माझे काही विद्यार्थी पण आहेत, माझे काही विद्यार्थी डेप्युटी कमिशनर लेवलला आहेत सेल टॅक्स डिपार्टमेंटला, इथे मुंबईमध्येच आहे, आणि माझे काही मित्र पण आहेत की जे लेट लेट सिलेक्ट झाले, यूपीएससी मध्ये नाही झाले, एमपीएससी मध्ये सिलेक्शन झालं, रडतात बिचारे अक्षरशः, काय म्हणतात झालं, आम्ही ज्यांना गाईड केलं तेच विद्यार्थी आमचे बॉस म्हणून, यूपीएससी थ्रू बॉस म्हणून आमच्या डोक्यावरती बसले. माझा एक मित्र आहे तर तो चांगला आहे, म्हणजे खूप सगळ्या त्यांनी बऱ्याचशा एक्झाम्स त्यांनी क्वालिफाय केल्या, काहीतरी फिजिकली प्रॉब्लेम होता म्हणून त्याचं यूपीएससी थ्रू नाही झालं, स्टेटमध्ये आहे, पण तो नेहमी किस्से सांगतो, अरे काय राव मंगेशराव, ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स केलं तेच आमच्या डोक्यावरती बॉस होऊन आले का यूपीएससी. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे तो आता डेप्युटी कमिशनर, त्याचं सिलेक्शन होईल, पण त्याचे ज्युनियर्स, त्यांनी ज्यांना गायडन्स केलं ते लोक यूपीएससी थ्रू त्याचे बॉस म्हणून सेल टॅक्स डिपार्टमेंटला आहेत. कारण डायरेक्ट ऍक्सेस असतो, डायरेक्ट जॉईंट कमिशनर लेवलला ऍक्सेस असतो, डायरेक्ट जॉईंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर. हे इथंच बिचारे असिस्टंट कमिशनरचं प्रमोशन डेप्युटी कमिशनर व्हायला 10-11 वर्ष लागतात. माझा जो विद्यार्थी 2011 बॅचमध्ये असिस्टंट कमिशनर झाला एमपीएससीतून, तो मागच्या वर्षी 2022 डेप्युटी कमिशनर झाला. किती वर्ष लागले? 11 वर्ष. ओके, अशी गोष्ट आहे. आणि इथे समजा आयआरएस तुम्ही झालात, यूपीएससी थ्रू आयआरएस झाला असिस्टंट कमिशनर पहिली पोस्टिंग इन्कम टॅक्सला, 3 ते 4 वर्षात तुम्ही डेप्युटी कमिशनर, त्याच्या पुढच्या 3 ते 4 वर्षात तुम्ही
जॉईंट कमिशनर, त्याच्या पुढच्या 3 ते 4 वर्षात तुम्ही ऍडिशनल कमिशनर, ओके मग तुम्ही कमिशनर, ओके म्हणजे असिस्टंट टू डेप्युटी, डेप्युटी टू जॉईंट, जॉईंट टू ऍडिशनल आणि ऍडिशनल टू कमिशनर. साधारणतः 12 ते 15 वर्षात तुम्ही त्या पोझिशनला जाता. तर असं गणित आहे, त्याच्यामुळे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. हे जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर तुमचं स्वतःचं कल्याण होईल, तुमचा स्वतःचा फायदा होईल. ओके, बऱ्याचदा अशी मला मुंबई ठाणे या परिसरातील विद्यार्थी येतात माझ्याकडे, कधी कधी म्हणतात की सर आम्हाला डेप्युटी कलेक्टर किंवा आयएसची पोस्ट मुंबईमध्ये नाही मिळणार का. ओके, म्हणजे इतके इतके हास्यास्पद प्रश्न असतात काही विद्यार्थ्यांचे. तुम्ही ज्यावेळेस आयएस आयपीएस बनता तर तुम्ही एका स्पेसिफिक जिल्ह्यापुरता मर्यादित राहत नाही, हे लक्षात घ्या, है ना. आणि हे डोक्यातून काढून टाकायचं. ज्या लोकांनी सिव्हिल सर्व्हिसेसचा ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी हे डोक्यातून काढून टाकायचं की मुंबई मिळेल, महाराष्ट्र मिळेल, माझ्या जिल्ह्यात मिळेल. तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही मिळालं, कॅडर मिळालं, जर आयएस झालं, आयपीएस झालं, कुठलंही कॅडर मिळालं, कर्नाटका मिळो, गुजरात मिळो, मध्य प्रदेश मिळो, छत्तीसगड मिळो, प्रत्येक ठिकाणी आयएस हा आयएसच असतो, आयपीएस हा आयपीएसच असतो. ओके, तर त्याची ब्युटी ही वेगळी असते आणि त्याचं रेकग्निशन हे वेगळं असतं त्याच्यामुळे. आणि सेंट्रल सर्व्हिसेस आहे, सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये कुठेही ट्रान्सफर होऊ शकतं, पण बेसिकली जिथे कुठे ट्रान्सफर होतात त्या ऑलमोस्ट चांगल्या सिटीज असतात. ओके, काही काही सर्व्हिसेस असे आहेत की त्यांचं युनिट या फार स्पेसिफिक सिटीमध्येच असतं, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये नसतं ते. ओके, तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. आता आपण लेटेस्ट मूव टुवर्ड्स एमपीएससीच्या इतर एक्झामिनेशन. आता एमपीएससीच्या इतर एक्झामिनेशन ज्या आहेत त्याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मी थोडक्यात सांगतो. हे आहे पोलीस सब इन्स्पेक्टर, सेलटॅक्स इन्स्पेक्टर आणि एएसओ मंत्रालय, ओके, आणि इतर काही पदं आहेत त्याच्यामध्ये. आणि ग्रुप सी जे आहे तर या ग्रुप सी मध्ये क्लर्क आहे, मराठी इंग्लिश जर टायपिंग केलेलं असेल तर टायपिस्टची पदं आहेत आणि आणखी काही इतर पदं आहेत, म्हणजे समकक्ष ज्याला क्लरिकल म्हणतो. पोट चांगलं भरतं तुमचं व्यवस्थित, पोटापाण्याची सोय तुमची होऊन जाते, पगार वगैरे चांगला असतो. ग्रुप सीची जरी पोस्ट असली तरी अलीकडच्या काळामध्ये माझ्या माहितीनुसार साधारणतः 40,000 पर्यंत सॅलरी असते. ग्रुप बी ची जरी पोझिशन असली तर साधारणतः 50,000 प्लस वगैरे सॅलरी असते. ग्रुप ए वाल्यांना 80,000 प्लस वगैरे सॅलरी असते. ओके, इनिशियल लेवलला बाकीचे बेनिफिट्स असतात. आता हे ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहे ना, याचं सिलॅबस हे पूर्वपरीक्षा, पूर्वपरीक्षेला यांचं सिलॅबस जे आहे ते 100 गुण, 1 तासाचा पेपर, ओके, आणि 100 प्रश्न, ओके, 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स आणि 1 तासाचा पेपर. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. ग्रुप बी ला पण आणि सी ला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेला समान सिलॅबस आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, विज्ञान याचं खूप जास्त डिफिकल्ट आहे, त्याच्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, सगळ्या जीव घेणारे शास्त्र त्यांनी ते 4-5 शास्त्र टाकलेले आहेत. म्हणजे एखादा आर्ट्सवाला जर विद्यार्थी असेल तर त्याचा जीवच जातो त्याच्यामध्ये, ते सगळं प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र करता करता, ठीक आहे. तर हे सगळे शास्त्र त्याच्यामध्ये आहे. चालू घडामोडी आहे, अर्थव्यवस्था आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे आणि बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित आहे. म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससीचं जे GS1 आणि GS2 आहे ना, त्याचं थोडक्यात इंटिग्रेशन करून यांनी एकच पेपर बनवलेला आहे. तर तो काही सोपा पेपर नसतो आणि घोकंपट्टी खूप जास्त असतं त्याच्यामध्ये. अनालिटिकल क्वेश्चन्स कमी असतात, घोकंपट्टी बेस जास्त असतात. अलीकडच्या काळामध्ये थोडे थोडे काही क्वेश्चन्स हे ज्याला आपण म्हणतो की थोडे अनालिटिकल बेस यायला लागलेले आहेत. आणि ओव्हरऑल ही एक्झामिनेशन सुद्धा आता आधीसारखी नुसताच घोकंपट्टी बेस राहिलेली नाही आहे, म्हणजे पाठांतरावरती आधारित राहिलेली नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी कन्सेप्ट बिल्डिंगवरती, थोडंसं अनालिसिसवरती यायला लागलेली आहे. ओके, तर ही झाली पूर्वपरीक्षा याची. याच्यामध्ये साधारणतः एक लक्षात घ्या की 100 गुणांपैकी तुम्हाला हे PSI STI किंवा हे करायचं असेल. आता तर एक यावर्षीचा जोक सांगतो सगळ्यात महत्वाचा, यावर्षी 7,500 वॅकन्सीज होत्या क्लरिकलच्या, मराठी इंग्लिश टायपिंगच्या आधारावरती.
आणि 19 मार्क 100 पैकी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मेन्सचा कॉल आला. किती मार्क्स? 19 मार्क 100 पैकी. आधी तो 45-40 प्लस असायचा, आता 19 वरती आला. म्हणजे मला काही काही विद्यार्थ्यांचे असे मुख्य परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी असे कॉल आले की ते म्हणे सर आम्ही तर काहीच अभ्यास केला नव्हता, आम्ही तर जस्ट जाऊन बसलो. म्हणे जाऊन बसलो आणि क्वालिफाय झालो. का? कारण वॅकन्सीज तेवढ्या होत्या. वॅकन्सीज जर समजा 750 राहिल्या असत्या तर ते 1945 मार्क्स झाले असते आणि हे 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर अभ्यास करूनच पास झाले असते. उगाच जाऊन पास नसते झाले ते, असं होत नाही. ठीक आहे. 2024 मध्ये सुद्धा या ग्रुप बी ग्रुप सी च्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. कारण 2024 मध्ये इलेक्शन पण आहे. साधारणपणे इलेक्शन असताना सरकारची अशी पॉलिसी असते की युवकांना आपल्याकडे आकर्षित करायचं, त्याच्यासाठी मग रिक्रुटमेंट वगैरे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे अशी अपेक्षा आहे असेल म्हणून. याची जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर्स आहेत. एक आहे इंग्रजी आणि मराठीचं व्याकरण ऑब्जेक्टिव्ह. ओके. त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आणि 100-100 मार्क्स आणि म्हणजे डबल मार्क्स असतात. आणि दुसरा जो पेपर आहे तो सामान्य अध्ययनाचाच असतो. त्याच्यामध्ये सुद्धा हेच इतिहास, भूगोल, बाकी पर्यावरण आहे, त्याच्यानंतर मग आणखी बायोडायव्हर्सिटी आहे, अर्थव्यवस्था आहे, काही घटक हे थोडेसे वेगळ्या स्वरूपात विचारले जातात आणि काही ऍक्ट्स वगैरे असतात. ओके. तर या हे सिलेबस फक्त लक्षात घ्या की पूर्वपरीक्षेला 1 पेपर, मुख्य परीक्षेला 2 पेपर्स. ओके. PSIला फिजिकल पण आहे आणि 40 मार्क्सचा इंटरव्ह्यू पण आहे PSI साठी. बाकीच्या पदांसाठी इंटरव्ह्यू वगैरे नाही. मुख्य परीक्षेला जे मार्क्स मिळतील त्याच्या आधारावरती तुमचं ग्रुप बी आणि ग्रुप सीला सिलेक्शन होतं. प्रत्येक पोझिशनसाठीचे जे कट ऑफ असतात ते वेगवेगळे असतात. ओके. प्रत्येक पोझिशनचे कट ऑफ हे वेगवेगळे असतात, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांना MPSCच्या परीक्षांमध्ये 33% रिझर्वेशन आहे. म्हणजे समजा जर ओपन जनरल कॅटेगरीच्या मेल कॅन्डिडेटचा जर कट ऑफ 60 आला असेल तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 55 असू शकतो. ओके. OBCच्या मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ जर 45 असेल तर फिमेलचा 40 असू शकतो. ते कॅटेगरी वाईज आहे. आणि इथे विजय म्हणजे SC ST OBC सकट म्हणजे जनरल सकट, विजय NT SBC या कॅटेगरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केल्या जातात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, डोमॅसाईल सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे. MPSCच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं सगळा प्रोफाईल क्रिएट करणं आवश्यक आहे. ओके. इथपर्यंत सर्व्हिसेस बद्दल मी सगळं सांगितलं. आता जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे दोन्ही एक्झामचं थोडक्यात मी सिलेबस सांगतो. तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस जी एक्झाम आहे राज्यसेवा, यांचं प्रिलिम्स जनरल स्टडीज 1 ओके आणि जनरल स्टडीज 2. GS 1 मध्ये इंडियन हिस्ट्री मध्ये काय तर एन्शियंट, मेडायवल, मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. साधारणतः 8 ते 18-20 क्वेश्चन्स 100 पैकी येतात. ठीक आहे. दुसरा आहे ज्योग्राफी सोबतच एन्व्हायरमेंट प्लस बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण आणि जैविक विविधता. ओके. याच्यामध्ये जे ऑलमोस्ट जे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स साधारणतः 10 ते 12 एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटी म्हणजे फक्त ज्योग्राफीचे जर बघितले तर 10 ते 12 असतात आणि प्लस हे जर केलं तर हे 8 ते 10 हे करा, साधारणतः 22-21 याचे असू शकतात. असं काही हे नाही आहे की याचे एवढेच क्वेश्चन्स राहतील, ते कमी जास्त होऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये GS 2 नंतर बघू आपण. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके. कॉन्स्टिट्यूशन काही लोक पॉलिटी म्हणतात त्याला. ओके. तर कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी याच्यामध्ये साधारणतः ज्युडिशियरी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, बाकी फंडामेंटल राईट, डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, फायनान्स कमिशन, इलेक्शन कमिशन, कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल वगैरे वगैरे, या सगळ्यांवरती मिळून याच्यावरती सुद्धा 10 ते 15 क्वेश्चन्स असू शकतात. याच्यामध्ये करंट बेस पण क्वेश्चन्स असतात. या प्रत्येक सेक्शनचे अप्रोचेस असतात.
जसं हिस्ट्रीमध्ये काय अप्रोच असतो, तर तुम्हाला सिक्वेन्स बेस इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. काही ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट, थोडेफार कन्सेप्ट म्हणता येईल, ते कन्सेप्ट माहिती पाहिजे. अनालिसिस असतं, ओके, क्रिटिकल अनालिसिस असतं. आता हे अनालिसिस काय असतं, क्रिटिकल अनालिसिस काय असतं, हे एवढ्या शॉर्ट सेशनमध्ये मला तेवढं नाही सांगता येणार. पण एक सांगतो तुम्हाला की समजा इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे आणि वैदिक कालखंड आहे, याच्यातलं सामाजिक, स्त्रियांचं सामाजिक स्टेटस काय होतं, हा कंपॅरेटिव्ह अनालिसिसचा क्वेश्चन झाला. ठीक आहे, बुद्धांची फिलॉसॉफी आहे, महावीरांची फिलॉसॉफी आहे आणि ब्रॅह्मनिकल फिलॉसॉफी आहे, ओके, किंवा वैदिक रिलिजन आहे, यांच्यामध्ये काय काय कुठले कुठले कन्सेप्ट व्हॅरी होतात, ओके, यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, हे झालं क्रिटिकल अनालिसिस. ओके, तर हे अनालिसिस, कंपॅरेटिव्ह अनालिसिस, क्रिटिकल अनालिसिस, या गोष्टी अनेक विद्यार्थ्यांना अनेक वर्ष समजत, पण मी तुला सांगतो अक्षरशः दिल्लीला 3-3 अटेम्प्ट दिलेले विद्यार्थी माझ्या गायडन्समध्ये आहेत. आता त्या विद्यार्थ्यांना हे अनालिसिस, क्रिटिकल अनालिसिस हे पहिल्या दुसऱ्या वर्षापर्यंत बिलकुल समजत नाही. तिसऱ्या वर्षी जोपर्यंत त्यांच्या मायबापांचे 5-6 लाख रुपये, 8-10 लाख रुपये वाया जात नाही, त्याच्यानंतर मग त्यांना ते थोडंसं कळायला आवाज नाही येत सर. ओके, सॉरी. हा, सो लक्षात घ्या याच्यामध्ये. हा, आवाज येतोय, आता आवाज हो येतोय. सर, येतोय सर. हा हा ओके, सो लक्षात घ्या की अनेक लोकांना ह्या ज्या स्ट्रॅटेजीचा, हा सगळा स्ट्रॅटेजीचा भाग आहे अंडरस्टँडिंगचा, हे तुम्हाला लवकर कळलं ना की तुम्ही क्वालिफाय होता. ओके, म्हणजे हिस्ट्रीची डिमांड काय आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासाची डिमांड काय आहे, इकॉनॉमीची डिमांड काय आहे, ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, जनरल सायन्सची डिमांड काय आहे, करंट अफेअर्सचा अभ्यास कसा केला जातो, या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेस तुम्हाला आकलन येतं, त्याची स्ट्रॅटेजी समजते, त्याचे अप्रोचेस करतात, दृष्टिकोन, अप्रोचेस म्हणजे काय दृष्टिकोन, तेव्हा तुम्ही क्वालिफाय होता. ओके, सो याच्यामध्ये हिस्ट्री आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ज्योग्राफी आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कन्सेप्ट पाहिजे, करंट अफेअर्स पाहिजे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ज्युडिशियरी, असेंब्ली, पार्लमेंट, कॅबिनेट मिनिस्ट्री, प्राईम मिनिस्टर वगैरे वगैरे सगळं, गव्हर्नर वगैरे सगळंच माहिती पाहिजे. ओके, ज्योग्राफीमध्ये कन्सेप्ट आहेत, करंट अफेअर्स आहे, इकॉनॉमीमध्ये कन्सेप्ट आहेत, करंट अफेअर्स आहे, ओके, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटीमध्ये सुद्धा काही कन्सेप्ट आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, करंट अफेअर्स आहे, त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, हे सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती असली आणि त्याचा एक व्यवस्थित अभ्यास असला, आणि बघा कुठलाही टॉपिक स्किप करायचा नाही याच्यामध्ये, सगळ्यात महत्वाचं, सगळ्या सगळ्याच सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये जर तुम्ही सपोज तुम्हाला हिस्ट्री आवडत नाही आणि हिस्ट्री जर तुम्ही स्किप केलं, तर हिस्ट्री तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. कारण जर त्यावर्षी जर हिस्ट्रीमध्ये जर 8 ऐवजी 18 क्वेश्चन जर विचारले आणि तुम्हाला जर 2 क्वेश्चन आले, 16 क्वेश्चन जर तुम्ही सोडले, तर तुम्ही कटऑफच्या खाली येता सरळ. त्याच्यामुळे कसं आहे की कलेक्टिव्ह एफर्ट्स महत्वाचे आहे त्याच्यामध्ये, राईट. ठीक आहे, तर आज आला पहिला पेपर. आता मी खूप जास्त इलॅबोरेशन करत नाही. ज्यांना कुणाला याच्यामध्ये खूप डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्यांना आमचं जे युट्यूबचं चॅनल आहे संबोधी IAS अकॅडमी या नावाने, त्याच्यामध्ये खूप सारे माझे लेक्चर्स आहेत, रॉड्रिक सरांचे लेक्चर्स आहेत, इतर आमच्या अधिकाऱ्यांचे लेक्चर्स आहेत, फॅकल्टीचे लेक्चर्स आहेत, ते तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इन डिटेलमध्ये वेगवेगळ्या सेक्शन्सवरती लेक्चर्स मिळून जातील. ओके, या GS1 मध्ये साधारणतः मागच्या काही वर्षातला जो कटाप आहे तो ओपन साठी साधारणतः 90-92 मार्क्स आहे आउट ऑफ 200 मार्क्स, कारण 100 क्वेश्चन असतात आणि 200 मार्क्स असतात. ओके, ओबीसी साठी साधारणतः तो 88-90 आहे, एससी शेड्यूल कास्ट साठी तो साधारणतः 80 च्या आसपास आहे, शेड्यूल ट्राईब साठी साधारणतः तो
70 ते 75 दरम्यान आहे. ईडब्ल्यूएस साठी सुद्धा तो याच्यापेक्षा थोडा कमी असतो, ओके 85 वगैरे असा. आणि जे फिजिकली चॅलेंज आहे त्याच्यामध्ये एक चार कॅटेगरीज असतात साधारणतः, या चार कॅटेगरीजचा कटऑफ 40 ते 60-65 मार्क्स पर्यंत जातो. ओके आता हे डिटेल मला इथे शेअर नाही करता येणार वेळेचा अभावामुळे, पण मी एवढं सांगतो हा प्रिलिम्सचा कटऑफ आहे, हा प्रिलिम्समध्ये एवढा कटऑफ. पण आपलं टार्गेट कितीचं पाहिजे, 110, 105, 110 मार्क्स. तुम्ही हे डोक्यात ठेवायचं नाही की मी ह्या कॅटेगरीमध्ये आहे तर माझं सिलेक्शन होऊन जाईल, बिलकुल ठेवायचं नाही. आपण टार्गेट काय ठेवायचं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी मला 110+ मार्क्स मिळाले पाहिजे. कारण मग त्याच्यामुळे कसं असतं की तुम्ही शुअर होता, तुम्ही ऑक्सिजनवरती राहत नाही. बरेचसे विद्यार्थी प्रिलिम झाल्यानंतर 1 महिना 1.5 महिना रिझल्ट येतपर्यंत अभ्यासच करत नाही आणि र्युमर्स येत असतात की इतना कटऑफ लगने वाला है, उतना कटऑफ लगने वाला है, ये दिल्ली के कोचिंग ने इतना बताया है, ये पुणा के कोचिंग ने इतना बताया है. पोरं त्याच्यामध्ये स्वतःचे 30-40 दिवस खर्च करतात आणि नंतर जर समजा पास झाले तर मग त्यांना 40-45 दिवसही नीट वेळ मिळत नाही अभ्यास करायला आणि नंतर ते मेन्स निघत नाही. ओके आणि अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, इंटिग्रेटेड प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूचा सोबत अभ्यास. आता मी माझ्या संबोधी करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रुप डिस्कशन ठेवतो. रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मी स्वतः बसतो ग्रुप डिस्कशनला. माझे जे सिनियर विद्यार्थी आहेत जे मला अपेक्षित आहे की पुढच्या वर्षी ते 100% रँक काढतील, अशा जवळपास 20 विद्यार्थी आहेत की जे पुढच्या वर्षी साधारणतः निघून जातील आणि वय कमी आहे, 21, 22, 23, 24 वर्षाच्या वयोगटामधले विद्यार्थी आहेत. कारण ते सिन्सिअरली करतायत माझ्याकडे. लोकांकडे अनेक इन्स्टिट्यूशनमध्ये 2-3 महिने पण टिकत नाहीत विद्यार्थी. माझ्याकडे 12वी झालेले विद्यार्थी गेल्या 3 वर्षापासून क्लासेस करतायत. त्यांचं झालंय सगळं सिलेबस वगैरे सगळं शिकून झालं. ऑनलाईनवरती अक्षरशः 5-5 तास लेक्चर्स अटेंड करतात विद्यार्थी. सिन्सिअरिटी आहे, डेडिकेशन आहे आणि आम्ही त्यांना तसं पकडून ठेवत असतो. ओके आम्ही त्यांना जाऊ देत नाही, कुठे इकडे हलू देत नाही. टार्गेट दिलं आहे, करायचंच आहे, व्हायचंच आहे. ओके तर ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचं आम्ही काम करतो. कारण शेवटी तुम्हाला त्या तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस 5 लोक असतील, त्या इंटरव्ह्यूला 5 लोक असतील, ते 5 लोक कमीत कमी 30-35 वर्ष सर्व्हिस केलेले असतील, सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा अनुभव घेतलेले असतील. काही लोक फॉरेन सर्व्हिसेसचे असू शकतात, काही लोक अकॅडमिशियन्स असू शकतात, इंटेलेक्च्युअल्स असू शकतात, जर्नलिस्ट असू शकतात हायर लेवलचे, काही लोक हे आर्म फोर्सेसमधले असू शकतात. त्यांना सगळं माहिती असतं बऱ्यापैकी, वेल रेड असतात ते असेच नसतात काही, है ना. म्हणजे जसं आपल्या इकडे नाही का, आपल्या इकडे सगळ्या म्हणजे आता बोलायला नको परंतु बेवकूफ लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आपल्या देशात. अभ्यास नाही, काही नाही, काही कळत नाही लोकांना. कोणी येतो कोणी यावे टिकली मारून निघावे अशी परिस्थिती आहे. ओके तर ते दे आर वेल रेड पर्सन्स. तर ते तुम्हाला सगळं क्रिटिकल अनालिसिस, कमेंट बेस्ड, टिप्पणी बेस्ड क्वेश्चन्स विचारतात. मग तुम्हाला प्रेझेंटेशन आलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुमचे जेस्चर्स, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमची ट्रुथफुलनेस, तुमचा हंबलनेस, तुमचा प्रामाणिकपणा, है ना, तुमचं क्रिटिकल अनालिसिस, हे सगळं दिसलं पाहिजे. ओके ते डेव्हलप व्हावं याच्यासाठी आम्ही आमच्या इथे संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती हँड टू हँड प्रिपरेशन ती करून घेऊ शकतो, घेत असतो. असं नाही की बाबा माझे विद्यार्थी मेन्स क्वालिफाय होतील आणि नंतर मी त्यांना इंटरव्ह्यूसाठी तयारी करणार, असं नाही. इंटिग्रेटेड प्रिपरेशन असते. प्रिलिम्स रायटिंग स्किल आम्ही सुरुवातीपासूनच पोरांना एसे कसं लिहिलं पाहिजे. चला तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही ग्रॅज्युएट होऊन आला, 12वीपासून आला, तुम्हाला काहीच माहिती नाही, पण तुम्ही लिहा. तुम्हाला भारतीय संविधानावरती काय वाटतं 100 शब्दात लिहा. तुम्हाला भारतीय स्त्रियांच्या समस्यांबद्दल काय वाटतं लिहा 200 शब्दात. लिहू शकता की नाही? 12वीपर्यंत आपण शिकलेलो असतो ना की असेच असतो, आपण डायरेक्टली प्रमोशन झालेलं असतं, पहिलीतून डायरेक्ट 12वीमध्ये आला, असं असते का? असं नसते. त्याच्यामुळे आपल्याला हँड टू हँड प्रिपरेशन करायची असते, इंटिग्रेटेड प्रिपरेशन करायची असते. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विथ रिस्पेक्ट टू प्रिपरेशन इज तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला पाहिजे. थॉट प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस. अलीकडे असं झालेलं आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, प्रत्येक जण ह्या मोबाईलवरती आहे. आता मोबाईलचा हा पॉझिटिव्ह बेनिफिट आहे, बरोबर. दिस इज अ पॉझिटिव्ह बेनिफिट ऑफ मोबाईल. म्हणजे माझ्यासोबत महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी ॲट प्रेझेंट माझं सेमिनार अटेंड करतायत, हा पॉझिटिव्ह बेनिफिट आहे, बरोबर. समजा हे जर नसतं तर नागपूरच्या विद्यार्थ्याला सेमिनार अटेंड करण्यासाठी मुंबईला यावं लागलं असतं. अनेक विद्यार्थी आहेत की जे लातूर, नागपूर, इकडून तिकडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे वगैरे इथून विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले या सेमिनारसाठी. गेल्या 4 वर्षात 1000-च्या संख्येने विद्यार्थ्यांनी सेशन्स अटेंड केले.
पॉझिटिव्ह बेनिफिट आहे. पण निगेटिव्ह बेनिफिट काय, तुम्ही तासन तास फेसबुकला अपडेट करता, आणखी कुठेतरी बिनाकामाचे अपडेट करत असतात, सोशल मीडियावरती असतात बिनाकामाचे, युट्यूबचे फालतूचे हे बघत असतात, काय उपयोग आहे? म्हणजे तुमचं डिस्ट्रॅक्शन जर होत असेल तर तो सोशल मीडिया किंवा ही टेक्नॉलॉजी तुमच्या काही कामाची नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्ह बेनिफिट कसा करायचा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर हा झाला GS1, याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाय करता येतं. GS2 जो आहे तो दॅट इज कॉल्ड ॲज CSAT, आणि या CSAT मध्ये रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, ओके, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे, MPSC साठी मराठीचं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज असतात, आणि एक डिसिजन मेकिंग. ओके, आता रिझनिंग आणि मॅथ्सची लेवल वेगळी असते, पण जर तुम्ही बँक स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामची जर चांगलं रिझनिंग मॅथ्सची जर तयारी केलेली असेल, ओके, तर तुमचं ही लेवल डेव्हलप होऊ शकते, कारण तो बेस असतो त्याचा, त्याच्यावरती आधारित अनालिटिकल स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातात. इंग्लिश जर मराठी मीडियमचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि इंग्लिशला घाबरत असाल तर तुम्हाला वेगळे एफर्ट्स घेणं गरजेचे आहे. इंग्लिश न्यूजपेपर्स वाचणं, इंग्लिशवरती काहीतरी नॉवेल्स वाचणं, व्होकॅब्युलरी वाढवणं आणि GSचा अभ्यास चांगला करणं, इंग्लिश पुस्तकं सुद्धा वाचण्याची मेंटॅलिटी वर्नॅक्युलर मीडियमच्या विद्यार्थ्यांची असली पाहिजे, नाहीतर CSAT मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण इथे इंग्लिशमध्ये पॅसेज असतात आणि त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये असतं. बऱ्याचशा वर्नॅक्युलर मीडियमच्या विद्यार्थ्यांना हिंदी सुद्धा नीट जमत नाही, हिंदी तर भयंकर असतं इंग्लिशपेक्षा सुद्धा. त्याच्यामुळे इंग्लिशची भीती बाळगायची नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रिपरेशन करावी लागते. आणि MPSC साठी मराठीचे पॅसेजेस असतात, ओके. UPSC ला मराठीचे पॅसेजेस राहत नाही. डिसिजन मेकिंगचा फॉर्मॅट थोडासा बदलत आहे अलीकडच्या काळामध्ये. तर याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स, 200 मार्क्स, तुम्हाला 33% क्वालिफाईंग आहे हा पेपर. 33% क्वालिफाईंग साठी 27 क्वेश्चन्स तुमचे 1/3 निगेटिव्ह मार्किंग सकट बरोबर असले पाहिजे. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही. 75 ते 80 क्वेश्चन जर सॉल्व्ह केले आणि त्याच्यापैकी जर 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमनुसार जर 55 जर तुमचे करेक्ट क्वेश्चन्स आले तरी तुम्ही पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 55 × 2 म्हणजे 110 प्लस स्कोअर करता. सेकंड पेपरमध्ये तुम्हाला काही गरज नाही 70, 60, 65 करायची. 55-50 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमनुसार तुमचे जर 35 पर्यंत जर क्वेश्चन करेक्ट आले, ओके, तरी तुम्ही सेकंड पेपरमध्ये क्वालिफाय होऊ शकता. हा सुद्धा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ज्यावेळेस आमच्या बॅचेस वगैरे चालतात तर त्यावेळेस आम्ही इन डिटेल आणखी याच्यावरती बोलत असतो की कुठले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायला पाहिजे, कुठल्या क्वेश्चन्सला हात लावायचा, क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, पहिल्या नंबरपासून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा की शेवटच्या नंबरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, हा सगळ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, तो आम्ही सांगत असतो. आता राहिलं तुमचं मेन्स दोन्ही एक्झामचं. MPSC ला हा पॅटर्न 2025 मेन्स पासून लागू होईल. 2024 हा MPSC राज्यसेवेचा 6 पेपर, मेन्सला 6 पेपर असलेला, त्याच्यातले 5 ऑब्जेक्टिव्ह आणि 1 रिटर्न असलेला शेवटचा चान्स असेल, ओके. 2025 पासून मात्र 9 पेपर्स MPSC ला असतील, जे सध्या UPSC ला आहेत. याच्यामध्ये टोटली रिटर्न एक्झामिनेशन आहे, जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4 हे 4 पेपर्स आहेत, ठीक आहे. GS 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये आता तुम्हाला एन्शियंट मेडिवल मॉडर्न होता आधी, इकडे कल्चरल अभ्यास करायचा हिस्ट्रीचा, आणि सोबत वर्ल्ड हिस्ट्रीचे सुद्धा टॉपिक आहेत. सोबतच सोशल इश्यूज एक टॉपिक आहे आणि प्लस ज्योग्राफी. हे 3 टॉपिक मिळून 250 मार्क्स, साधारणतः 20 ते 25 क्वेश्चन आणि 250 मार्क्स आणि 3 तासाचा वेळ. GS 1, GS 2 ला 2-2 तासांचा वेळ, ठीक आहे. इकडे 3-3 तासाचा वेळ. याच्यामध्ये साधारणतः हिस्ट्रीमध्ये 130-140 मार्क्स विचारलं जातं, सोशल इश्यूज मध्ये 30-40 मार्क्स विचारलं जातं, ज्योग्राफीमध्ये साधारणतः 70-80 मार्क्स विचारलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये पॉलिटी, गुड गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, ओके, असे 3 टॉपिक्स होतात. याच्यामध्ये इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ओके, प्लस इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वगैरे वगैरे विषय आहे. प्रत्येकाचा सिलॅबस आहे, डिटेल सिलॅबस प्रिलिम्स मेन्सला दिलेलं असतं, पूर्वपरीक्षेला डिटेल सिलॅबस दिलेलं नसतं, वन लाईन असतं. आणि हा जो पेपर आहे, दिस इज कॉल्ड ॲज पेपर ऑफ एथिक्स अँड ॲप्टिट्यूड,
याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा 250 मार्क्स असतात. आणि एथिक्स हा सगळ्यात चांगला स्कोरिंगचा पेपर असतो. एथिक्सचा पेपर हा तुमची स्वतःची मूल्यव्यवस्था कशी आहे, स्वतःची मॉरॅलिटी कशी आहे, स्वतःचा बेंट ऑफ माइंड कसा आहे, ओपिनियन कसा आहे, अंडरस्टँडिंग ऑब्झर्वेशन कसा आहे, वैचारिक क्षमता कशी आहे, याच्यावरती एथिक्सचा पेपर हा बेस असतो. उगाचच कुठले तरी पुस्तकं वाचायचे, इकडले तिकडले नोट्स वाचायचे, याच्या आधारावरती तुम्हाला एथिक्समध्ये चांगला स्कोर होऊ शकत नाही, हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एथिक्स स्कोरिंग आहे. बाकी तीन पेपर्समध्ये ऑन एव्हरेज मार्क्स मिळतात. ऑल इंडिया टॉपर जरी असला तरी त्याला खूप मार्क्स मिळत नाही. एक लक्षात घ्या, युपीएससीचा टॉपर, ऑल इंडिया टॉपर हा साधारणतः 52 ते 55 टक्क्यावरती असतो. 52 ते 55 टक्के म्हणजे 10 मार्क्स जर असेल एखाद्या प्रश्नाला, तर 10 पैकी 5 मार्क्स मिळणं म्हणजे द बेस्ट मार्क्स मिळणं, 4 मार्क्स मिळणं म्हणजे गुड आहे. ओके, 3 मिळाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढा, पण 4 पर्यंत मार्क्स जर मिळाले तर तुमच्या होप्स वाढलेल्या असतात. ओके, हा थोडस हे मगापासून चालूच होतं याच, हा थोडासा मोबाईलचा ऍक्सिडेंट झाला बराच वेळपासून. एनिवे, ओके, सो एक लक्षात घ्या की हे जे थोडस, हा नाही याला वरती करा. ठीक आहे ठीक आहे, सोडा सोडा. हा खाली का जातो, खाली नाही जायला पाहिजे, संपत झाले म्हणा तसा. ओके, सो हे मी तुम्हाला सांगितलं की हे 4 पेपर्स असतात. याच्यानंतर एक पेपर जो असतो तो असतो एस ए रायटिंगचा. एस ए रायटिंगमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये 2 एसेज असतात, 125 125 मार्क्सचे. एस ए रायटिंगसाठी सुद्धा तुमचं थॉट प्रोसेस खूप चांगली असली पाहिजे, थिंकिंग प्रोसेस ही खूप चांगली असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. उगाचच ते मामाच्या गावाला गेलो होतो आणि तिथे उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली, ओके, तर ह्या पद्धतीचे एसे त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर मग मी पंतप्रधान झालो तर काय करेल, हा आता पंतप्रधान झालो तर काय करेल, हा फार गहन प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. ओके, काय कराल तुम्ही पंतप्रधान झालात तर, हा काय करशील रे तू सिंग, प्रधानमंत्री जर झाला तू तर काय करशील, ते शाळेमध्ये लिहायचो ना, मी मुख्यमंत्री झालो तर काय करेल, मी प्रधानमंत्री झालो तर काय करेल. आता रेकॉर्डिंग होत आहे म्हणून मी काय आन्सर देत नाही, नाहीतर मी आन्सर दिलं असतो याच्यावरती. हा काय करशील ग तू राष्ट्रपती झाली तर, असे येतात ना शाळेमध्ये, नाही काय यायचे की नाही, मी मुख्यमंत्री झालो तर, हा मी प्रधानमंत्री झालो तर, मी आणखी काहीतरी झालो तर, हा याचे यायचे. ठीक आहे, तर आपण त्यावेळेस लिहायचो मी असं करेल तसं करेल वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या की हे जे एसेज आहे हे आता एसेज फार खतरनाक एसे येतात, म्हणजे ते टोटली फिलॉसॉफी बेस एसे असतात. अलीकडे प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये धड बीए बीकॉम बीएससी इंजिनिअरिंग करता येत नाही, तर थॉट प्रोसेस तर फार वेगळी गोष्ट झाली. थिंकिंग प्रोसेस जे आहे ना, विचार करणे, तुम्हाला न्यूजपेपर अनालिसिस माहिती नसतं, तुम्हाला एखाद्या सामाजिक समस्येवरती बोलता येत नाही, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अधिकाराबद्दल अस्तर तोंड फाडता येत नाही, त्याच्यावरती बोलता येत नाही, तर तुम्ही लिहिणार काय. ज्यांची ज्यांना विचारच करता येत नाही ते बोलू शकत नाही, ते लिहू शकत नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये होणारे प्रत्येक इश्यूज आहेत, महिलांचे असतील, ओके, म्हणजे स्त्रियांचे एकंदरीत इश्यूज असतील, वेगवेगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीज असतील, आदिवासी असतील, छोट्या मुलांचे इश्यू असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, ओके, भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील, अनैतिक आचरणाचे प्रश्न असतील, ओके, सरकारची भूमिका असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. आणि थोडंसं फिलॉसॉफिकल लेवलला विचार करावा लागतो. विचारतात वर्तमानाशी संबंधित, परंतु टॉपिक हा फिलॉसॉफिकल असतो. समजलं? हा तुम्हाला जर म्हणजे मी आता माझे तर आजचे हे सेशन मी नेहमी असे काही फ्री सेशन्स ठेवत असतो. तुमच्यापैकी जर खरोखर तुम्ही जर जेन्युइन विद्यार्थी असाल, ओके, जेन्युइन विद्यार्थी असाल, डेडिकेटेड असाल, तुम्ही माझ्या कनेक्टेड राहा, मी अशीच तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करून टाकेल. म्हणजे नॉट नेसेसरी की माझ्याकडे तुम्ही एनरॉलच केलं पाहिजे, मी काही
माझं विजनच वेगळं आहे आणि मिशनच वेगळं आहे. ठीक आहे, मी फार स्पेसिफिक माणूस आहे. ओके, मला जे चांगले विद्यार्थी वाटतात मी त्यांच्यासाठी माझा वेळ सुद्धा देत असतो. ठीक आहे, सो तुम्हाला ते डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. ओके, हे असंच डेव्हलप होत नाही कुठलं तरी एखादं पुस्तक वाचून किंवा कुठल्या तरी कोचिंग क्लासेसच्या, दिल्लीचं कोचिंग क्लास, याचा कोचिंग क्लास, त्याच्या नोट्स वाचून ते होत नाही. त्याच्यासाठी वेगळी कसरत करावी लागते. तो एनिवे, जर तुम्हाला एसेमध्ये तुम्हाला चांगलं स्कोरिंग मार्क्स होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर दोन क्वालिफाईंग पेपर्स असतात, एक असतो इंग्लिशचा आणि दुसरा असतो वर्नॅक्युलर लँग्वेजचा. 300-300 मार्क्स असतात त्याच्या. त्या दोन्ही पेपर्समध्ये तुम्हा लोकांना त्याचा एक स्पेसिफिक कट ऑफ असतो, त्या कट ऑफ पर्यंतचे मार्क्स जे आहेत तर ते तुम्हाला मिळवावे लागतात. आणि फायनली असतं आपला ऑप्शनल सब्जेक्ट, मला वाटतं 26 आहेत ना सब्जेक्ट, 26 आहेत ठीक की नाही, 26 सब्जेक्ट आहेत. त्या 26 सब्जेक्ट पैकी, त्या 26 सब्जेक्ट पैकी एक कुठला तरी ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला घ्यावा लागतो. आणि या ऑप्शनमध्ये एक लक्षात घ्या की तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होतात की मेडिकल सायन्सचे होतात की आर्ट्स कॉमर्सचे होतात, याच्याशी काही संबंध नाही. मी मगाशी सांगितलं की मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो, बीई माझं इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये झालं, 2000 मी पासआउट आहे साधारणतः. आणि माझे त्यावेळेसचे ऑप्शनल सब्जेक्ट्स होते किंवा माझ्यासोबत माझे जे काही त्यावेळेसचे मेडिकल सायन्सचे, म्हणजे ज्यांचं MBBS MD झालेलं आहे, असे जे माझे काही बॅचमेट्स होते, काही माझे बॅचमेट्स सायंटिस्ट सुद्धा होते. ओके, DRDO सारख्या संस्थानामध्ये सायंटिस्ट राहिलेला माझा एक बॅचमेट होता, ज्याचं त्यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं, परंतु त्यावेळेस त्याचा एक ऑप्शनल हिस्ट्री होता, दुसरा ऑप्शन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन होता. एक माझा बॅचमेट अनेस्थिशिया स्पेशालिस्ट होता, औरंगाबादचं जे घाटी, म्हणजे ज्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे तो लेक्चरर प्रोफेसर होता. त्यांनी तो त्या जॉबवरून थोडंसं साईडलाईन करून, म्हणजे थोडंसं बाजूला ठेवून त्यांनी UPSC प्रिपरेशन केली, शेवटच्या याच्यामध्ये केली त्यांनी, शेवटच्या फेजमध्ये. ओके, आणि त्याचा जो ऑप्शनल सब्जेक्ट होता, सो हिज ऑप्शनल वॉज ऑल्सो हिस्ट्री. सो बरेचसे विद्यार्थी हिस्ट्री, ज्योग्राफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी असे सब्जेक्ट घ्यायचे, फिलॉसॉफी वगैरे, आणि हे सगळे चांगले सब्जेक्ट होते. आमच्या वेळेस दोन ऑप्शन्स होते, माझा हिस्ट्री आणि मराठी साहित्य हा विषय होता. ओके, मराठी साहित्यामध्ये माझा फार मोठी, म्हणजे माझी फार मोठी अथॉरिटी आहे, अजूनही आहे. लहानपणापासून मी साहित्यामध्येच खेळलेलो आहे आणि 20 वर्षापूर्वी माझा एक कविता संग्रह प्रसिद्ध होणार होता, जो आता 2024 प्रसिद्ध होतो. ओके, तुम्हाला पण मी मॅसेज वगैरे करेल त्याच्याबद्दल. तर बेसिकली लिटरेचरमध्ये, म्हणजे माझा एज्युकेशनचा संबंध लिटरेचरचा नव्हता, ना हिस्ट्रीचा संबंध माझा एज्युकेशनशी होता, पण हिस्ट्रीमध्ये मी टॉप केलं, ज्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये मी टॉप करू शकलो नाही, पण मी ज्यांना गाईड केलं लिटरेचरमध्ये त्यांनी मात्र टॉप केलेला ऑल इंडिया लेवलला. ओके, मराठी साहित्यामध्ये ही एक्झामिनेशन धंदेवाईक दृष्टिकोन ज्याला आहे, दुकान कसं चालवायचं सक्सेसफुली हा दृष्टिकोन ज्याला आहे, तो व्यक्ती सक्सेसफुली पास करू शकतो. त्याच्यासाठी बिना कामाचे 2-4 वर्ष घालवायची गरज नाही, पहिल्या अटेम्प पासून व्यवस्थित स्पष्ट बघा. आता मी हे जे काही बोलतो तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला समजत असेल, समजतंय सगळ्यांना, ऑनलाईनवाल्यांना समजतंय व्यवस्थित मी जे बोलतोय, जे सांगतोय, कळतंय का सगळ्यांना की नाही कळत आहे? स्ट्रॅटेजी कळते, स्ट्रॅटेजी कळतंय, मी जे सांगितलं ते कळलं असेल, सर्व्हिसेस कळल्या असतील, सिलेबस कळलं असेल, मध्ये मध्ये मी अप्रोचेस सांगतोय, थोडे थोडे मी कमेंट करतोय, थोडं क्रिटिसिझमही करतोय काही काही गोष्टींचे, हे सगळं तुम्हाला कळत असेल. अभ्यास याच पद्धतीने करायचा असतो. ओके, अभ्यास हा नीट समजून जर केला तर काहीच कठीण नाही. ओव्हरऑल मेन्समध्ये 1750 मार्क्स आहे, त्या 1750 पैकी 850-900 टार्गेट ठेवायचं, 850+ कट ऑफ. त्याच्यापेक्षा खाली जातोय, 750 पण कट ऑफ आहे, 850 पण कट ऑफ आहे, पण आपण टार्गेट 850+ ठेवायचं. इंटरव्ह्यू असते 275 मार्क्सची. इंटरव्ह्यू म्हणजे तुमची लहानपणापासून तर आतापर्यंत तुमचा जो काही प्रवास आहे त्याचा जो निचोड आहे तुमच्या पर्सनॅलिटीचा, ती म्हणजे इंटरव्ह्यू. ती तुम्हाला स्टन करायची असते. मी मॉक इंटरव्ह्यू घेत असतो. मॉक इंटरव्ह्यू म्हणजे थेट इंटरव्ह्यू जाण्याच्या आधीच्या इंटरव्ह्यू. मी ज्यांना ज्यांना मॉक इंटरव्ह्यू मध्ये तयार केलं त्या त्या विद्यार्थ्यांचा एक्सलंट किंवा द बेस्ट परफॉर्मन्स आहे. पुअर परफॉर्मन्स कुणाचाच नाही. ओके, ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलायला लावलेलं आहे. ओके, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांची थॉट प्रोसेस नीट नाही, त्यांची थॉट प्रोसेस मी डेव्हलप केलेली आहे, परंतु तो वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय, तुम्ही जर माझ्याकडे एकदम आदल्या दिवशी याल आणि म्हणाल की सर दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू आहे, तरी पण मी सांगेलच,
म्हणजे अशीच एक केस माझ्याकडे आली होती, जी माझी एक विद्यार्थिनी आता जॉईंट डायरेक्टर आहे एका महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंटला, ती 4 वर्ष तयारी करत होती आणि इंटरव्ह्यूच्या साधारणतः 10-12 दिवसापूर्वी माझ्याकडे ती आली. भूकंपट्टी पद्धतीने तिने तयारी केलेली होती आणि तिला मी सांगितलं की थोडंसं वेगळ्या लेवलला प्रिपरेशन कर. 2 तास 2.5 तास मी तिला गायडन्स केलं, त्या बॅचमध्ये तिचं सहज सिलेक्शन झालं. ओके, सो बेसिकली तुम्हाला तुमच्या चुका कळल्या पाहिजे, काय कुठे लॅगिंग आहे ते कळलं पाहिजे. ते जर कळलं तर आपण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो. 1750 पैकी 850 मेन्सचे मार्क्स जर मिळाले आणि 275 पैकी 150 ते 250 मार्क्स मिळाले, जर समजा 150 मार्क्स मिळाले तर 1000, 250 मार्क्स मिळाले तर 1025, 1025 वरती तुमची चांगली रँक निघते. कारण सध्याचा जो टॉपर आहे 1050 1060 असा आहे. जर आणखी चांगले मार्क्स मिळाले मेन्समध्ये थोडेसे वाढले, आणि सगळ्यात स्कोरिंग कुठे करू शकता, ऑप्शनमध्ये. माझ्याकडे काही काही विद्यार्थी आहेत ज्यांनी दिल्लीमध्ये कोचिंग केलं. आता पण माझ्याकडे एक इंटरव्ह्यूला मुलगी होती, दिल्लीला 3-4 वर्ष होती, पुण्याला आता 1-2 वर्ष आहे. माझ्या आत्ता परवाच्या दिवशी आणखी एका विद्यार्थ्याचा फोन आला, तो जवळपास 5-6 वर्षापासून दिल्लीला तंबू ठोकून बसलेला आहे. त्याचे 5 अटेम्प्ट झाले युपीएससीचे, पहिले 3 अटेम्प्ट धडाधड फेल झाला. कोणाचं नाव घेत नाही, जे काही नामचीन लोक आहेत दिल्लीचे त्या सगळ्यांचे क्लासेस त्यांनी करून झाले. कमीत कमी 12-1 लाख रुपये त्यांनी मायबापांचे खर्च केले असतील. 3 प्रिलिम्स फेल, चौथ्या प्रिलिम्सला मग लाजे खातात. त्याला वाटलं की बाबा बोरकर सरांचं परत गायडन्स घेतलं पाहिजे. आपण त्याच्या आईनी पण सांगितलं की जा, सुरुवात तो सरांकडे केली होती, त्यांचंच पहिलं गायडन्स घेतलं होतं, काउन्सिलिंग त्यांचीच घेतली होती, मग आता परत त्यांचंच गायडन्स घे. त्याची प्रिलिम्स काढून दिली, मेन्सला पाठवलं, इंटरव्ह्यू पर्यंत गेला. एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स. अनेक लोकांना आजकाल काय झालंय काय माहिती, पॉलिटिकल सायन्स सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, त्याच्या पलीकडे विचारच करत नाही. अरे कोणीतरी युट्यूबमध्ये सांगतो, कोणीतरी एखादा 10 व्हिडिओ बनवून एक व्हिडिओ बनवतो, एखादा टॉपर सांगतो म्हणून तो सब्जेक्ट घेतला पाहिजे का? त्या सब्जेक्टची डेप्थ काय आहे, त्याची डिमांड काय आहे हे समजलं पाहिजे. हे जर समजलं तुम्हाला तर तुम्ही ऑप्शन सुद्धा नीट चूज कराल. म्हणून ऑप्शन चांगला चूज करणं आवश्यक आहे. आणि प्रोफेशनल अप्रोच असा आहे की तुमचा ऑप्शन, तुम्ही जीएस मध्ये ऑप्शनचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे हे बघून घ्या. साधारणतः हिस्ट्री आणि ज्योग्राफी असे ऑप्शन्स आहेत की जे ट्रॅडिशनल ऑप्शन्स आहेत, ज्याचं जनरल स्टडीजमध्ये एसे रायटिंगमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ओव्हरऑल तुम्हाला एक चांगलं नॉलेज त्या माध्यमातून मिळत असतं. बाकीचे ऑप्शन सुद्धा चांगले आहे, पण गायडन्स अशाच लोकांचं असलं पाहिजे की ज्यांनी कमीत कमी त्या ऑप्शनमध्ये 2 मेन्स दिले आणि स्कोअर चांगला आहे. कमीत कमी 250-300 आसपास स्कोर असेल, 300+ असेल, तर असे लोकच तुम्हाला राईट वेने गाईड करू शकतात. ओके, आणि ओव्हरऑल या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन इंटिग्रेटेड असावी, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू. 12वीच्या नंतर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता, क्लासेसही जॉईन करू शकता. फक्त इंजिनिअरिंग मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ते थोडंसं पॉसिबल होणं डिफिकल्ट असतं. आर्ट्स कॉमर्स आणि इतर बॅकग्राऊंडचे असाल तर ते तुम्ही करू शकता. ओके, आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा संबोधीमध्ये दरवर्षी आपण डिसेंबर जानेवारी आणि जून जुलैमध्ये आपल्या 6-6 महिन्याच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्या विकेंड बॅचेस, रेग्युलर बॅचेस, संडेच्या बॅचेस, ऑनलाईन क्लासरूम पद्धतीच्या बॅचेस असतात. सगळ्याच एक्झामसाठी आहे, युपीएससीसाठी आहे, एमपीएससी राज्यसेवेसाठी आहे, ग्रुप बी ग्रुप सीसाठी आहे, बँकिंग स्टाफ सिलेक्शन. तर अशा या संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सुद्धा त्याचे बेनिफिट घेऊन तुम्ही तुमचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. पण मी पुन्हा एकदा सांगतो की हा सगळा अभ्यासाचा खेळ आहे, इथे टाइमपास अप्रोच, टाइमपास ऍटिट्यूड चालत नाही. ओके, मांजर आडवी गेली म्हणून मी रस्ता बदललं असं सांगणं म्हणजे एक्सक्युजेस देणं झालं. त्याच्यामुळे असे एक्सक्युजेस देणारे विद्यार्थी जर असतील तर ते ISIPS किंवा क्लासरूम ऑफिसर खूप दूरची गोष्ट राहिली. साधी क्लरिकलची पण एक्झामिनेशन 2-4 वर्ष क्वालिफाय होत नाही. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, कॉन्फिडन्स, पेशन्स, 2 वर्षाची मानसिकता असेल आणि जर तुम्ही कारणं देणारे नसाल तर मात्र तुम्ही याच्यामध्ये उतरा. आणि भूमिका स्पष्ट ठेवा, स्वतःचा जॉब आहेच आहे पण लोककल्याण याच्यातून साधता येते. साधे क्लर्क जरी झाला तरी पण पहिली फाईल तुमच्या टेबलवरती येते आणि तिथून जर तुम्ही भ्रष्टाचारी नसाल, चांगले नीतिमत्ताचे असाल, तर गरजू लोकांचं पटकन काम करू शकता. आणि अधिकारी जर चांगल्या मानसिकतेचा असेल तर त्याच्या एका सहीवरती शेकडो हजारो लोकांचं भवितव्य अवलंबून असतं. ओके, त्याच्यामुळे मी इथे थांबतो. आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ऑनलाईन आणि क्लासरूममध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला प्रश्न विचारू शकता. एनी क्वेश्चन?
उद्या सेम टाइमला जॉईन व्हायचं आहे, पण ते वेगळा विषय असेल, बँकिंग स्टाफ सिलेक्शन. तुमचे कोणी जर काही मित्र असतील तर त्यांना तुम्ही उद्या पण एनरोल करून बँकिंग स्टाफ सिलेक्शन इंटेलिजन्स ब्युरोच्या एक्झामच्या संदर्भात तुम्ही त्यांना सांगू शकता जॉईन व्हायला. सेम लिंक असेल आपली झूमची, आणि क्लास तर हाच आहे, इथे तुम्ही येऊ शकता. ओके, शक्यतोवर जे मुंबईच्या पेरिफेरीमधले विद्यार्थी असतील त्यांनी शक्यतोवर क्लासमध्ये उद्या 5:15 पर्यंत येऊन 5:30 ते 8 आपलं जे सेशन असेल तो अटेंड करावा. ओके, बाकीचे तुमचे कोणी क्लासमेट्स असतील 12वी नंतरचे ग्रॅज्युएशन झालेले त्यांना पण तुम्ही सांगू शकता. यस, काही प्रश्न आहे तुम्हाला? काही प्रश्न आहे तुला? इम्पॉर्टंट असतं एनसीईआरटी. बघा, एनसीईआरटी वाचणं हे खूपच आवश्यक आहे असत नाही, पण एनसीईआरटी वाचलं तर बरं आहे. काय असतं की एक प्रोसेस आहे की पहिले आपल्याकडे सिलॅबस असलं पाहिजे कुठल्याही एक्झामचं, GS1 GS2 मेन्सचं, प्रिलिम्सचं, मेन्सचं सिलॅबस पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे क्वेश्चन पेपर्स असतात ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, GS1 GS2 मेन्सचे सॉल्व अनसॉल्व क्वेश्चन पेपर्स असतात ते पाहिजे. म्हणजे सिलॅबस पाहिजे, क्वेश्चन पेपर्स पाहिजे, एक खूप जास्त अनालिसिस करायचं नाही, 5 लास्ट 5 इयर्सचं अनालिसिस करायचं, क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले ते थोडंसं बघायचं, अनालिटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे, कम्पॅरेटिव्ह अनालिसिसचे आहे, फॅक्च्युअल आहे, कसे आहे ते बघायचं, आणि सिलॅबस. आणि मग बेसिक बुक्समध्ये जर तुम्ही स्टेटची एक्झाम देत असाल तर स्टेटचे बुक्स साधारणतः 8 to 12 पर्यंत, आणि UPSC सारखी एक्झाम देत असाल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची तर CBSE बोर्डची म्हणजे NCERTची पुस्तकं. खूप एकदम 5वी 6वीपासून खेळू नका, 8वीपासून पण चालतं. ओके, सायन्स जर करायचं असेल तर साधारणतः 9वी 10वी 11वीपर्यंत ठीक आहे, स्पेसिफिकली बायोलॉजी फोकस. पण स्टेटच्या एक्झामसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पण वाचावं लागतं. UPSCसाठी तुम्हाला बायोलॉजी वगैरे करायचं म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री एवढं करायची गरज नाही, कारण ते अप्लिकेशन बेस येतं. तुम्ही बायोलॉजी चांगलं करू शकता आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी करू शकता. नंतर प्रत्येक विषयासाठी काही स्टँडर्ड, काही एक्स्ट्रा स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत. जसं हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीला स्टँडर्ड रेफरन्सेस आहे, कॉन्स्टिट्यूशनसाठी स्टँडर्ड रेफरन्सेस आहे, काही रेफरन्सेस एक्स्ट्रा असतात, काही मॅगझिन्स असतात, काही आता ऑनलाईनवरती काही चांगल्या वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या मोस्टली, हा उगाचच खूप कोचिंग क्लासेसच्या वेबसाईट्सवरती किंवा त्यांच्या मटेरियलवरती एम्फसाईज करू नका किंवा त्याच्यावरती डिपेंडंट राहू नका. मी तुम्हाला खूप अथॉरिटिव्हली सांगतो, मी 18 वर्ष या फील्डमध्ये खेळणारा माणूस आहे, फक्त आम्हाला मार्केटिंग जमलं नाही किंवा आम्हाला ते करायचंही नव्हतं किंवा आम्हाला फार बाजार आम्ही कधी मांडला नाही, त्याच्यामुळे आम्ही ते खूप ऑनलाईन वगैरे हे भाग याच्यात उतरलो नाही. पण तुम्हाला सांगतो 3-4 वर्षात डेव्हलप झालेल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांनी किती मेन्स दिल्या, किती इंटरव्ह्यूज दिला हा प्रश्न आहे. पण आजकाल कसं आहे की जो दिखता आहे वो बिकता वाला, आणि तुमच्या पिढीला वाईट सवय अशी लागलेली आहे की तुम्ही जे काही ऑनलाईनवरती मिळतं त्याला प्रमाण मानून काम करता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही मटेरियल असं वाचता, म्हणजे मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की गठ्ठा गठ्ठा दिल्लीवरून जमा केलेले विद्यार्थी माझ्याकडे येतात, 3-3 प्रिलिम्स 4-4 प्रिलिम्स फेल झालेले, त्यांना त्या जमा केलेल्या नोट्सचा काही फायदा होत नाही. आमच्या वेळेस मार्गदर्शन करायला कोणी नव्हतो, आम्ही मूळ पुस्तकं वाचायचो. मला तर अनफॉर्च्युनेटली मी सांगतो, मी दिल्लीला क्लास लावला, जिथे क्लास लावला मला 1 वर्षानंतर समजलं की सिलॅबस काय असतं म्हणून, क्लास लावून सुद्धा असे अजूनही भेटतात मला अकलागा, कारण हे बेसिक पासून कोणी सांगत नाही. आणि नंतर मला 1 वर्षानंतर पुस्तकांची लिस्ट कळली, तोपर्यंत ते क्लासवाले सांगायचे की हमारे जो नोट्स आहे वही पडो, ते नोट्स वाचून त्या नोट्सचं काय म्हणतात त्याला सगळं रट्टा मारून सुद्धा विद्यार्थी क्वालिफाय व्हायचे नाही. ओके, तुम्हाला स्टँडर्ड बुक्स असतात, रिसर्च मटेरियल असतं काही, ते वाचणं आणि मग त्याच्यातून तुमचे वेगवेगळे अप्रोचेस डेव्हलप करून ती क्वालिफाय होणं, ते एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ओके, एक्झाम जर एवढी सोपी असती, जर इकडे तिकडे दिल्ली फिल्ली फिरून पुणे गिणे जाऊन जर असे 1000-1000 विद्यार्थी जर क्वालिफाय झाले असते तर मग तेच विद्यार्थी क्वालिफाय झाले असते जे इकडे गेले तिकडे दिले आणि कुणाच्या तरी नोट्स, असं नाही. तुम्हाला काही स्टँडर्ड बेंचमार्क ठेवावा लागेल की हा बेंचमार्क आहे, हे स्टँडर्ड आहे, ही या मॅच्युरिटी लेवलपर्यंत मला अभ्यास करायचा. ती मॅच्युरिटी लेवल येऊ द्या, मी चॅलेंज देतो तुम्हाला, मी माझं चॅलेंज आहे. माझं तर मी माझ्या पोरांना सांगितलं स्वतःच की म्हटलं माझं स्वतःला चॅलेंज आहे. मी म्हटलं पोरांना सांगितलं आता ह्या माझे जे दोन या 2-3 वर्षातल्या बॅचचे चांगले विद्यार्थी भेटले, अदरवाईज मुंबईमध्ये चांगले विद्यार्थी भेटणं हे पण फार म्हणजे फारच मोठी गोष्ट असते. ओके, मुंबईमध्ये चांगले विद्यार्थी भेटणं
ओके 20-25 विद्यार्थी डेडिकेटेड भेटणं ही फार मोठी गोष्ट आहे, ती माझ्याकडे आहे. ओके आणि अनेक विद्यार्थी तर इकडून तिकडून मग 2-3 वर्ष टाइमपास झाल्यावरती येतात ना, तो भाग वेगळा. तर तुम्हाला तुमची मॅच्युरिटी लेवल जर डेव्हलप झाली ना तर तुम्ही थ्रू करता. ओके आमच्या संबोधी आयस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला, संबोधी आयस अकॅडमी ह्याच नावाने युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब पण करा. त्याच्यावरती माझ्या विद्यार्थ्यांचे ग्रुप डिस्कशन्स आहेत. आमची रेनी आहे, उत्कर्ष आहे नागपूरची, ओके वेदिका आहे आणि इतर विद्यार्थी आहेत. तर तुम्ही ग्रुप डिस्कशन बघा, तुम्हाला एक लेवल दिसेल विद्यार्थ्यांची की रिम्पल आहे, की त्यांचं प्रेझेंटेशन कसं आहे, प्रेझेंटेशन त्यांचं का आता चांगलं आहे, कारण त्यांनी 2 वर्षापासून मेहनत घेतलेली आहे, कंटिन्युएशन मध्ये मेहनत घेत आहेत, मॅच्युरिटी लेवल वाढलेली आहे. बस एक झटके की जरूरत आहे, सांगितलं जाय प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू धडाधड धडाधड मारायचं आणि क्वालिफाय व्हायचं आणि होतील, माझा विश्वास आहे, कारण मी मेहनत घेतली आणि तेही मेहनत घेतली. ओके तर ठीक आहे, एनसीईआरटी आणि बाकीच्या स्टेप बाय स्टेप करायचा. बुकलिस्ट ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला माझ्या, माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे 8108016455, पॅम्पलेटमध्ये पण आहे, क्लासेसचे वेगळे मोबाईल्स आहेत, माझा पर्सनल मंगेश ज्ञानेश्वर बोरकर संचालक संबोधी करे अकॅडमी 8108016455 हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे. मला तुम्ही मेसेज टाका, तुमचं नाव टाका, तुमचं गाव टाका, एज्युकेशन टाका, वय टाका, सगळी इन्फॉर्मेशन द्या. फक्त असं नका टाकू की सेंड मी, काय काही काही पोरं तर ऑर्डर दिल्यासारखे, जसं हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर देतात ना तसे ऑर्डर दिल्यासारखे, सर बुकलिस्ट पाठवा. अरे काय यार तुम्ही कोणासोबत बोलता, तुम्ही मास्तर सोबत बोलता की तुम्ही काय वेडबिगारासोबत बोलता? ऑर्डर ऑर्डर दिला तर ऑर्डर नका देऊ मला. ओके प्रॉपर मेसेज टाकायचा की सर आय वॉन्ट ही ही वगैरे, तर मी पाठवून देईल तुम्हाला. पण शेवटी तुम्हाला कॅल्क्युलेटेड अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणखी काही प्रश्न, तुझा प्रश्न थॉट प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी तुला एक वेळ द्यावा लागेल. म्हणजे मी जसं सांगितलं ना की एखादा विषय असतो, म्हणजे बाबा भारतातील म्हणजे शिक्षणाची समस्या, म्हणजे कशी शिक्षणाची समस्या कशी की ड्रॉपआउट, म्हणजे मुलांचं ड्रॉपआउट का होतं, आहे की नाही, चाइल्ड लेबरची समस्या का आहे, प्रॉस्टिट्यूशनची समस्या का आहे, महिलांच्या अनेक समस्या आहेत त्या का आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीचे प्रश्न आहेत ते का आहेत, काय रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी. ओके आता आम्ही सकाळी संविधान दिवस साजरा केला 2 तास, ते पण व्हिडिओ मी टाकलाय माझ्या ऑनलाईन याच्या युट्यूब चॅनलला सकाळीच, ते तू ऐक, ते 2 तासाचं माझं भाषण ऐकशील ना, 1.5 तासाचं आहे ते, तर ऍटोमॅटिकली तुझी थॉट प्रोसेस डेव्हलप होईल. ते मी करंटवर करंट देत असतो, झटके पे झटका. ओके म्हणजे ते आयुष्यात माणसाला कधी ज्या गोष्टी इथे लागत नाहीत त्या गोष्टी त्या मी 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या, ते तू ऐक फक्त, तर तुला वाटेल की नाही आता झाली आपली थॉट प्रोसेस डेव्हलप होण्याची सुरुवात. थॉट प्रोसेस म्हणजे काय, की एखाद्या विषयावरती, तो विषय आपल्या जवळचा असतो, आपलीच समस्या असती पण आपण त्याच्यावरती विचारच करत नाही की माझी समस्या काय आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून आणि संविधान लागू होऊन इतके वर्ष झाले, संविधानामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, सगळेच प्रोव्हिजन्स आहेत, वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे, फंडामेंटल राईटची संकल्पना आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची संकल्पना आहे, ज्युडिशियरी आहे, लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आहे, ब्युरोक्रसी आहे, तुम्ही लोक जाता पण काय करता, तुम्ही जाऊन कोणते तीर मारता, कोणते दिवे लावता. दरवर्षी ISIPS होणारे प्रचंड प्रमाणात विद्यार्थी आहेत, पण किती ट्रान्सफॉर्मेशनचं करतात काम. इथे तुमच्या, इथे तुमची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे की समस्या आहे त्याचं सोल्युशन पण आहे, पण सोल्युशन का नाही आहे, हु इज रिस्पॉन्सिबल. मग त्याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस सांगते की असं केलं, चाइल्ड लेबरची समस्या काय आहे कारण आपण इथे फेल पडलो, ड्रॉपआउट का होतात मुलं, गरिबी का आहे कारण आपण, सगळं आहे आमच्या इकडे, सगळं सोल्युशन असलेलं पुस्तक आमच्याकडे आहे, परंतु आम्ही त्या मेंटॅलिटीनी, त्या स्पिरिटनी, त्या कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीनी काम नाही केलं, मग ती डेव्हलप कशी करायची, इथून आहे. ओके लक्षात येत आहे, लक्षात येत आहे, असं आहे, समजलं का. लोक येतात म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकू, मुंबईचं शांघाय करू, असं करू तसं करू, दरवर्षी पाऊस पडतो, खड्डे येतात, त्याच्यावरती ती बाई गाणं म्हणते, ते गाणं आपण ऐकतो, पण आपण फक्त ऐकण्याचंच काम करतो. आपण आपल्या राईट्स बद्दल कधी बोलतो का, कधी आपला व्हॉइस पडतो का? नॉट नेसेसरी की तुम्ही प्रशासनात येऊन ISIPS झालं पाहिजे, एक
चांगला सिटीजन जो असतो ना तो सुद्धा प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. मग ती थॉट प्रोसेस जी आहे ना ती त्याच्यासाठीच आहे की आपण आतमध्ये आहोत तर आतमध्ये येऊन काम करायचं. ज्यांनी ठरवलं आता मी बाहेरून काम करतोय पण मी जो एक अधिकारी बनवतो ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल एथिक्स आहे मॉरॅलिटी आहे तो प्रचंड काम करतो. कारण मी माझी एवढी मोठी एवढ्या सर्व्हिसेसमध्ये मी मोठ्या पदावरती जात असताना ते सोडलं तर काहीतरी माझ्या डोक्यात असेल ना, आहे की नाही. शिक्षकाच्या भूमिकेत येऊन काम करणं चॅलेंजिंग काम करणं काही साधं सोपं काम नाही. आजकाल शिक्षकी पेशांमध्ये लोकांना पगार मिळतो मस्तपैकी हॅप्पी आहेत लोक. 60-70 हजार रुपये पगार मिळतो. प्राध्यापक बनला की 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये पगार मिळतो. परंतु जे ज्ञान ऍक्सेप्ट केलेलं असतं मिळवलेलं असतं त्याचा उपयोग हा ट्रान्सफॉर्मेशनसाठी लोक करत नाही तर लोक भौतिक आयुष्यामध्ये सुखी झालेले आहेत. काही लोक ते जबाबदारीने स्वीकारतात काही लोक जबाबदारी असून सुद्धा जबाबदारीने काम करत नाही. हा सुद्धा तुमच्या थॉट प्रोसेसचा भाग आहे ते कळलं पाहिजे. त्याची जाणीव आम्ही संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती करून देत असतो. आणखी कोणाला काही प्रश्न? चला बोर झाले असाल तुम्ही आता कारण जवळपास आपण नाही झाला का बोर. अच्छा चला ठीक आहे कारण खूप जास्त प्रबोधन आणि खूप जास्त प्रवचन लोकांना पचत नाही. ओके हा कशाचा कशामध्ये मातृभाषेमध्ये तुम्ही येस येस हो हो ऑप्शन फक्त लिखाणा पुरता मर्यादित आहे की तुमचा ग्लोबल म्हणजे तुम्ही जेव्हा ती हा तुम्ही युपीएससीच्या संदर्भात बोलताय ना प्रश्न. युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन तुम्ही कुठल्याही वर्नॅक्युलर मीडियम मध्ये देऊ शकता. म्हणजे मराठी असाल तर मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता. माझा एक अटेम्प्ट मराठीमधून मराठी माध्यमातून झालेला आहे. ओके तुमचं जर इंग्लिश फारच चांगलं नसेल खूपच प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही मराठी भाषेमधून एक्झामिनेशनची तयारी करा. पुढे चालून एमपीएससी म्हणजे आता 2025 पासून मराठी म्हणजे युपीएससीच्या लेवलला होणार असल्यामुळे आम्ही या वर्षीपासूनच आमच्या इकडे मराठी मीडियम मधून युपीएससीची बॅच घेणं सुरू केलं. ओके आता कसं असतं की प्रिलिम्सला मीडियमचा काही संबंध नाही कारण प्रिलिम्सला जो पेपर आहे तो एक इंग्लिश आणि त्याचं ट्रान्सलेशन हिंदी. मेन्सला रिटर्न आहे. रिटर्न असल्यामुळे काय होतं की पेपर असतो इंग्लिशमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये. मग ते इंग्लिश किंवा हिंदीचा अर्थ समजून तुम्ही जर मराठी मीडियम घेतलं असेल तेलुगू तमिळ कन्नड वगैरे मीडियम घेतलं असेल तर त्या त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तुमचे मुख्य परीक्षेचे आन्सर्स लिहावे लागतात. पण याच्यामध्ये असं आहे की सगळंच काही तुमच्या वर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये मटेरियल अवेलेबल नसतं. काही भाग तुम्हाला इंग्लिशमधून पण वाचावा लागतो. मी सुद्धा ज्यावेळेस माझी मेन मराठीमधून दिली तर त्यावेळेस साधारणतः 20-30% मी इंग्लिशचे शब्द वापरले होते किंवा माझ्यासोबत जे पण अनेक विद्यार्थी माझे बॅचमेट्स होते ते तसं लिहायचे. तर काही ठिकाणी तुम्ही थोडंसं त्याचं इंग्रजीकरण लिहू शकता. राहिला प्रश्न इंटरव्ह्यूचा तर ज्यांनी मातृभाषेतून म्हणजे वर्नॅक्युलर मीडियममधून ऑप्ट केलेला आहे तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याच्या वर्नॅक्युलर मीडियममधूनच त्याला इंटरव्ह्यू देता येतो. ओके देता येतो. जर तुमचं इंग्लिश मीडियम असेल तर तुमची प्रिलिम्सही म्हणजे तिथे तर मॅटरच नाही करत म्हणा. मेन्स इंग्लिशमधून आणि इंटरव्ह्यू सुद्धा इंग्लिशमधून. इंग्लिश मीडियमवाल्याला जर थोडंसं जर अडखळलं आणि जर समजा एक्सप्लेन नाही करता आलं तर तिथे परवानगी घेऊन तो हिंदीमध्ये वगैरे एक्सप्लेन करू शकतो. पण ते बेस ऑन कंडिशन्स. ओके आणि एमपीएससीमध्ये तर काही सवालच नाही. एमपीएससीमध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी. मेन्समध्ये इथून पुढे तुम्ही इंग्लिश मीडियम घ्या किंवा मराठी मीडियम घ्या मेन्सला राज्यसेवेच्या 2025. ठीक आहे आणखी झाले प्रश्न? तुझा काही प्रश्न आहे बोल. इथेच हाच क्लासरूम आहे आमचा. हा क्लासरूम आहे आणि ऑनलाईन वरती आपले इथे दोन्ही मोड मध्ये लेक्चर होतात ऑनलाइन आणि क्लासरूम. ओके आणि साधारणतः 2 डिसेंबरला आपली बॅच आता नवीन सेशन जे आहेत ते आपले चालू होत आहेत 2 डिसेंबर 2023. चला सो सगळ्यांनी या सेशनमध्ये हजेरी लावली. ऑनलाईनमध्ये बरेचसे विद्यार्थी होते. मला वाटतं नेटवर्क असेल किंवा बाकीच्या याच्यामुळे ते थोडेसे आता कमी कमी होत गेले परंतु अजूनही बरेचसे विद्यार्थी ऑनलाईनवरती आहेत. असंच कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकून राहावं लागतं आहे ना.
म्हणजे सेमिनार्समध्ये कधी कधी 50 विद्यार्थी असतात, 2 तासानंतर 50-30 होतात, आणखी थोडा वेळ गेला ती 50-20 होतात. कॉम्पिटिशन यालाच म्हणतात. कॉम्पिटिशनमध्ये एक शेवटचं सांगतो तुम्हाला, कॉम्पिटिशन ही तगड्या कॉम्पिटिटर्समध्येच होत असते, ती वीक कॉम्पिटिटर्समध्ये होत नाही. है ना, फॉर्म जरी 10 लाख आले तरी 10 लाख लोक कॉम्पिटिटर्स आहेत हे मुळीच गृहित धरू नका. त्या 10 लाखापैकी 1 लाख विद्यार्थी सुद्धा नीट प्रिपरेशन करत नाही हे लक्षात घे. कॉम्पिटिशन ही 10 ते 15% चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये असते, आणि शेवटी जर 1000 वॅकन्सीज असल्या तर 12,000 ते 15,000 विद्यार्थी मेन्सला जातात. ओके, आणि त्यातून मग 1000च्या हिशोबाने साधारणतः 2500 ते 3000 विद्यार्थी इंटरव्ह्यूला येतात, आणि मग त्यातून मग 1000 विद्यार्थी क्वालिफाय होतात. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला सगळं कळलेलं असेल. उद्या 5:30 तुम्ही ऑनलाईन आणि क्लासरूम पद्धतीने इतर जे टॉपिक्स आहेत स्टाफ सिलेक्शन वगैरे त्याच्यावरती सेशन्स अटेंड करू शकता, तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. यस.